की आपण आपल्या जागी उभं राहायचंय. धन्यवाद. आपण ही 35वी जयंती आपण जे भगत साहेबांचं स्वप्न होत की आपल्या भागामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे, गावागावामध्ये घराघरामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे, याच्यासाठी आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी 25 पनवेल तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम या ठिकाणी आपण राबवली आणि त्याचं पारितोषिक वितरण या ठिकाणी आज होत आहे. त्या ठिकाणी पहिलं बक्षीस शुभकर ग्रामपंचायतचं आनंद ढवले हे सरपंच आहेत यांना मिळालेलं आहे. दुसरं पारितोषिक कुंडेवाल ग्रामपंचायतचे सदाशिव वासकर याला दुसरं 50,000 बक्षीस मिळालेलं आहे. तिसरं बक्षीस सावळे ग्रामपंचायतचे सुनील माळी हे सरपंच आहेत त्याला तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि दोन शिक्षणच्या उत्तेजनार्थ बक्षीस वलम ग्रामपंचायत आणि चिंद्रन ग्रामपंचायत अशा 5 ग्रामपंचायतीचा बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे. आणि असंख्य जे खेळाडू आहेत आता आपली ज्यांना तर भगत शिक्षण प्रसारण संस्थेची खारघरची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या स्कूलला स्वच्छतेमध्ये देशामध्ये 1 नंबरचं बक्षीस मिळालं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. एका विद्यार्थी एका मुलानं 7 समुद्र पार करून त्यांनी हे बक्षीस मिळवली आहे. अशा म्हणजे सर्व जवळजवळ 14 ते 15 लोकांचा सत्कार या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपण सर्व या उपस्थित कार्यक्रमाला राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. भगत साहेबांच्या बद्दल बोलायचं तर भगत साहेबांना शिक्षणाची आवड होती. भगत साहेब ज्या टायमाला गेले त्या टायमाला सर्व या भागातील नेते मंडळी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाचं मत वेगळं होतं. पांडुरंग सांगायचा त्यांचे पुतला होतुया अनेक काही सर्व सांगत सुटले फक्त सर्व रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की आपण भगत साहेबांना शिक्षणाची आवड होती आणि म्हणून आपण त्यांच्या नावानं एक कॉलेज आपण उभारू आणि म्हणून त्यावेळेला एक आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या जवळ त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज जेव्हा भगत ज्युनियर कॉलेज आपण त्या ठिकाणी उभं केलं. परंतु थोड्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी रेल्वे गेली आणि मग ते कॉलेज त्या ठिकाणी इमारत पाडली. परंतु आता बाजूला त्याच्या ज्या भगत साहेबांच्या नावाने एक भव्य दिव्य अशी इमारत शिडकोनी 1,86,00,000 रुपये दिले म्हणजे 3 ते 3.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये टाकून रामशेठ ठाकूर साहेबांनी ती इमारत एक अतिशय चांगली भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी बांधली. भगत साहेबांचं जे शिक्षणाचं स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं आता आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. कारण एवढी मोठी संस्था आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये त्या संस्थेचं नाव होत आहे आणि म्हणून मला वाटते भगत साहेबांना त्या ठिकाणी नक्कीच आनंद होत असेल. भगत साहेबांचं शिक्षणाचं गुण झालं, स्वच्छतेचं गुण झालं, पण भगत साहेब या भागामध्ये 74 गावामध्ये एक शांतीदूत म्हणून ते काम करत होते. सुरुवातीच्या काळामध्ये लहान मुलांच्या भांडणं झाली ही मिटवायला भगत साहेबांकडे यायचे आणि मग भगत साहेबांना भगत साहेबांकडे नाय न्याय द्यायचे की एखादा आरोपी असेल जो मुलांनी मारला असेल तर ते शांतादेवीच्या मंदिरामध्ये 1/2 किलो गोड ते शांतादेवीच्या मंदिरामध्ये त्यांनी जाळायचे. अशाच प्रकारची शिक्षा देऊन देऊन असंच केलं वातावरण सर्व गावामध्ये निर्माण करत होते आणि म्हणून त्याच्यामुळे सर्व भागामध्ये एक शांतता त्या निमित्ताने त्या ठिकाणी उत्पन्न होती. सुरुवातीच्या काळामध्ये हळदी लग्न साखरपुडे हे जोरात होय भगत साहेबांचं सर्वांना सांगणं होतं की साखरपुडे आणि हळदी करू नका, लग्न वाटल्या जोरात करा. आमच्या गावामध्ये आता मला माझंच मी उदाहरण सांगतो की माझ्या छोट्या बहिणीची हालत होती आम्ही भगत साहेबांनी मी बोलवायला गेलो की भगत साहेब आपल्या जेवायला संध्याकाळी या नाही तुम्ही चालू ठेवा तुमचं चालू आहे मी काय येत नाही. परंतु नंतर आपल्या गावामध्ये न्याय झाला त्या न्यायामध्ये त्यांनी काढलं की अरुण आपण या ठिकाणी सर्व गावबंदी सर्व हळदीने केलेली आहे आणि अरुण मला बोलवायला आला होता हळदीला बोलवायला आला होता त्या ठिकाणी आपण त्याची माफी मागून आम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला. अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे भगत साहेब आज लीडर लोक भरपूर आहेत कंपनीमध्ये
वो काम धंदा लावणारे नोकरी धंदा लावणारे पण न्हावा या सरकारी कंपनीमध्ये हजारो लोकांना व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी नोकरी व्यवसाय त्या ठिकाणी दिला आणि अशा प्रकारे या गावान भागाचं नाव पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरचं त्यांनी त्यावेळेला करून ठेवलंय आणि त्याचाच आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी आपण सर्व उपस्थित राहिला ते जोडे सर्व जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावरील सगळे माननीय सदस्य आणि माझे मित्रांनो, आज मी येथे जनार्दन भगत यांच्या नावाची JBSP संस्था स्थापनेच्या संदर्भात एक भाषण देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी आज त्या त्यागदार नागरिक बद्दल बोलणार आहे. चला राजकारणाची सुरुवात करूया. भगत साहेबांचं योगदान 1948 मधील कामगारांच्या हक्कांच्या लढ्यात खूप मोठा हात होता. त्यांनी या लढ्यात मोठी भूमिका निभावली होती. आता 1948 साली कामगार कायद्यानुसार सर्व कारखाने रजिस्टर करावे असे सरकारने घोषित केलेले. हा कारखाना लिमिटेड करावा अशी कामगारांनी कामगारांकडे मालक केलेली अशी मागणी, परंतु मालकांना लक्ष दिलं नाही. कामगार चिडले आणि आपले सर्व मागणी मालकापुढे मांडल्या. ते पूर्ण नाही केल्यास तर संप करू असे सांगितले. कारखान्यात 350 कामगार होते आणि काय होती त्यांची मागणी? 25 रुपये पगार, रविवार ही साप्ताहिक व वर्षाकाठी 12 सुट्ट्या, याच्यामधून कोणतीही सवलत दिली जात नव्हती. आता नवीन कायद्याप्रमाणे रोज कामगारांना 1 तास कमी काम आणि पगार यात वाढ करावं, टेम्पररी कामगारांना कायम करावं आणि प्रॉव्हिडंट फंड मिळावं अशी अनेक योजनाएं सरकाराच्या कायद्यात होती. आता मालकांनी कोणतीही गोष्टांचा तयारी दाखवली तर नाही. शेवटी कामगारांनी संप केला. 1 महिना झाला आणि उपाशी राहण्यास पाळी आली. कामगारांचा संप पूर्णतः बालगडणार अशी चिन्ह दिसू लागली. पण त्यावेळीच श्री दिबा पाटील, भगत साहेब, शंकरराव गुडवे आणि केशव गोखले हे कामगारांच्या मदतीने धावले. या तिघा नेत्यांनी दिंडी काढून धान्य गोळा करायचं निर्णय कोण घेणार आणि धान्य गोळा करण्यासाठी कोण व्यक्ती पुढे येईल, पण ते शक्य करून दाखवलं आपले जनार्दन भगत साहेबांनी. गव्हाण परिसरात दिंडी काढून मूठ, पसा, पायली असा धान्य गोळा करून त्यांनी पनवेल येथे आणलं. वाजत गाजत मिरवणूक काढून ते कामगारांना वाटलं आणि त्यामुळे कामगारांना धीर आलं व संपाला जोर ही चढला आणि तसं करून भगत साहेबांनी कामगारांना मदत केली. आता राजकारण बाजूला ठेवून भगत साहेबांना छंद पण यायचे आणि खूप सुंदर झाले. त्यांना शिकारीचा छंद आलेला. हे त्या प्रकारचे तीक्ष्ण आणि दृष्टिकोन शिकारी नव्हते, कारण त्यांना लहानपणापासून स्वच्छताचा आणि प्रकृतीचा खूप प्रेम होता. त्यांच्या छंदात त्यांच्या सोबत श्री महादेव भाई पण होते. अनेक जीवावर प्रसंग येऊन गेले. आजारपणा आले पण महादेव भाईंनी जीवनात त्यांचे कधी साथ नाही सोडले आणि भगत साहेबांना मासे पकडण्याचा पण खूप आवड होता. ते स्वतः शिजवण्याची, खाण्याची व मित्रमंडळींना खाऊ घालण्याची खूप आवड होती. रात्रीचे 2 वाजले तरी त्यांना स्वयंपाकाचा कंटाळा येत नव्हता. पण ते सगळ्या गोष्टींना सोडून त्यांच्या सगळ्यात जास्त प्रेम होता समाजसेवाशी. ते स्वयंपाक करायचे आणि मित्रांसोबत गप्पा मारायचे.
पण तुम्हाला माहिती कशाबद्दल गप्पा मारायचे? जनतेचा भला कसा होईल, त्यांना शिक्षण कसं मिळेल, नोकऱ्या कुठे मिळतील, हे सगळं गप्पा मारायचे. खर तर भगतसाहेबांना सगळ्यात मोठा छंद होत समाज सेवाचा. हा छंद ज्याला येतो तो देवदत असतो असे लोक म्हणतात. कदाचित म्हणूनही असेल रायगड पनवेल विभागातील अनेक लोक भगतसाहेबांना देवासारखे मानतात. असा देव माणूस आणि आदर्श नेता खूप कमी लोकांना भेटतो. भगतसाहेबांचे खूप किस्से आहेत आणि एका भाषणात सांगू नाही शकत, पण खर तर भगत साहेब देवाने पाठवलेले रत्नापेक्षा कमी नाही. धन्यवाद. मी आप जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीवर त्यांच्याबद्दल भाषण देणार आहे. आपण पनवेलहून निघालो आणि गावाकडे आलो की गव्हाण फाटत असतो. पुढे काही अंतरावर एक गाव दिसतं. जुन्या पद्धतीच्या बांधण्यात आलेल्या इमारतीमुळे आकर्षित दिसणारे जे गाव आहे ते शेगर. ही भगतसाहेबांची जन्मभूमी. भगतसाहेबांचा जन्म त्या काळी म्हणजे 80 पेक्षा जास्त वर्षापूर्वी हे गाव अगदी लहान खेळ होतं त्यावेळी झालं होतं. या गावात त्या काळी 5-6 साधी घरं वगळता बाकीची झोपण्यासाठी घर होती. लोक वस्ती 500 जवळपास असे. भगतसाहेबांच्या घरात भगतसाहेबांची जी पिढी होती ती 5वी पिढी होती. त्यांच्या आजोबांची 20-25 एकर भाग शेती होती. त्याच्याशिवाय किराणा मालाचा व्यवसाय सुद्धा होता. पुढे जाऊन भगतसाहेबांनी शिक्षण विशेष अस्था आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी गव्हाण विभागात शाळा सुरू केली. पनवेल कॉलेज सुरू करण्यासाठीही त्यांनी बरेच परिश्रम घेतले. शिक्षण क्षेत्राविषयी जनार्दन भगत यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले जावई त्यांचे जावई आणि रायगड जिल्ह्याचे खासदार लोकनेते श्री रामशिव ठाकूर यांनी जनार्दन भगत शिक्षण संस्था जनार्दन भगत यांनी आपले सारे आयुष्य शेतकरी कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी वाहिले. दानका जनसंपर्क निस्वार्थीपणा आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची तत्परता यामुळे त्यांचं नाव लोकेत सर्व दूर पसरला होता. खऱ्या अर्थाने ते कर्मयोगी होते. धन्यवाद. Thank you.
मी चामुकाना ठाकूर विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभाग नवीन पनवेल या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, जशी दिवसामागून रात्र तसा जन्मामागून मृत्यू हा होतो आणि जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा जीवनाचा निश्चय धरूनच वागत असतो. परंतु काही माणसे अमर असतात कारण त्यांनी त्यांच्या कार्याने जिव्हाळ्याचे व त्यागाचे अनुभव समाजात दिलेले असतात. त्यामुळे ते समाजाच्या विचारातून कधीच लोप पावत नाहीत. याच विचाराला साजेसे त्यागाचे अमर शिल्प असे स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची 35वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. स्वर्गीय जनार्दन भगत साहेब हे आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान आहे. 29 फेब्रुवारी 1928 रोजी रायगड जिल्ह्यातील शेलघर या गावी अत्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात भगत साहेबांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. सुरुवातीच्या काही इयत्ता गावांनी येथे शिकल्यानंतर तेथे पुढे शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते त्यांच्या आजोळी जातेही या गावी गेले. परंतु वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांचे वडील आत्माराम भगत यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण अर्धवटच सोडावं लागलं व पुन्हा शेघरला परतावं लागलं. त्यांना शेतीची आणि निसर्गाची खूप आवड होती. प्रयोगातून सिद्ध होईल सत्य स्वयंप्रकाश या उक्तीनुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावागावात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता मोहीम गावकर्ती सोडविणे अशा प्रकारे जनजागृतीच्या कार्यास सुरुवात केली. कोणाच्याही सुखदुःखात अगदी सहजपणे सहभागी होणारे दहशत पैसा यांना न जुमानणारे राजकारणापेक्षा शिक्षणाला अधिक महत्व देणारे लोकनेते म्हणजे जनार्दन भगत साहेब. 1956 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. ऍडव्होकेट दिबा पाटील दत्तुशेठ पाटील या सहकाऱ्यांसह भगत साहेबांनी देखील या लढ्यामध्ये उडी घेतली. पुढे 1960 साली गव्हाण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भगत साहेब निवडून आले आणि त्यांना गव्हाण ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचा मान मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रसंगी धान्य विकून स्वतःच्या खिशातील पैसे करून लोकांकडे मदतीच्या विनंत्या करून मिळेल त्या जागे मग त्या चाळीतील दोन खोल्या असो किंवा गोठा असो तेथे त्यांनी शाळा सुरू केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भगत साहेबांनी गव्हाण येथे गैर शिक्षण संस्थेची शाळा सुरू केली. पुढे 1970 साली सिडकोची स्थापना झाली. 1984 साली भूसंपादनाची घोषणा करून सरकार बळजबरीनं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढीत होतं. शेतकऱ्यांना अतिशय दहशतीखाली ठेवून भूसंपादन सुरू झालं होतं. स्थलांतराचं मोठं दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी येणार असल्यामुळे भगत साहेबांनी घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी जागृत केलं. या आंदोलना दरम्यान भगत साहेबांना तुरुंगवास देखील झाला. परंतु ते मागे हटले नाही आणि शेवटी सरकारला आंदोलनकारांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागल्या. भगत साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचाच विचार केला. हा अमरांच्या शेतकरी आंदोलनाचा विजय म्हणजे या लढ्याचे अग्रणी स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांचा मानबिंदू ठरला. शेतकरी व कष्टकरी समाजाच्या उठण्यासाठी भगत साहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याला पावन झालेल्या रायगडच्या भूमीत जन्माला आलेल्या रायगड सुपुत्रानं शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकरी व कष्टकरी समाजाला एकसंघ करून लोकधारणा उभी केली, यशस्वी केली आणि विकासाची गंगा आणली. कधी न थांबले मिश्रांची सव पाहिले न मागे बांधून शकले कीर्तीचे वा स्वार्थाचे धागे असे हे भगत साहेब स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले आणि अशा या महामानवाने 7 मे 1988 रोजी या जगाचा निरोप घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील गोर गरिबांचा अधिक दलितांचा विकास झाला पाहिजे आणि आपले राष्ट्र अधिक बलशाली व्हावे हे स्वप्न जनार्दन भगत साहेबांनी पाहिले होते आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीकरिता शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सन 1992 साली जनार्दन भगत शिक्षण प्रचारक संस्थेची स्थापना करण्यात आली आणि आता आपल्या संस्थेने प्रगतीची गरुड झेप घेतलेली सुद्धा दिसून येते. आपल्या संस्थेचे चेअरमन लोकनेते तथा माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब हे आपल्या संस्थेचे दीपस्तंभ आहेत. श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन हे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून पुढे जाण्यासाठी दिशादर्शन करते. विद्याविने येन शोभते या ब्रीदवाक्याचा दीप हाती घेऊन ज्ञानरूपी प्रकाश तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेकडे आहे. भगत साहेबांनी पाहिलेले हे स्वप्न आपल्या सर्वांना मृत
कार्यरत संस्थेला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवायचे आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारण संस्थेचा मुळारंभ करणाऱ्या भगत साहेबांच्या पाणस्मृतीस अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपविते. श्रोते हो नमस्कार. खेळ बुद्धिबळाचा असो किंवा इतिहासातील पारतंत्र्याचा किंवा वास्तवातील राजकारणातला प्रत्येक ठिकाणी सरपट्यात फरपट्यात जीवाच्या आकारण्यात आल्यावाने नेहमीच प्यावे लढतात झगडतात आणि मरतात सुद्धा. पण एकीकडे स्मारके मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जातात आणि इतिहासाची पाने देखील डामाढवळ्यांचीच लिहितात. अहो उदो उदो देखील मानकऱ्यांचाच केला जातो. म्हणजे मरायचं त्याच्यांनी आणि जगायचं राजांनी असाच आजवर या जगाचा रिवाज होता. पण 70 वर्षापूर्वी जे बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा घडलं नाही त्याच 70 वर्षात या महाराष्ट्राच्या मातीत शेलगर गावाच्या कुशीत ज्या व्यक्तीनं त्यागांना मागे टाकून स्वतः संकटावर मात केली, शिक्षणाची ज्योत घराघरात उचलली, मुलामुलींना समान शिक्षण मिळावे यासाठी जे व्यक्ती अखंड झटत राहिले त्यांचा प्रवास केवळ गावांगावापुरतीच मर्यादित राहिला नाही तर त्यांचा प्रवास उरण पनवेळ यांसारख्या शहराच्या तळागाळापर्यंत जाऊन पोहोचला आणि शिक्षणाचा ध्वज अगदी गगनात फडकवला असे व्यक्तिमत्व असणारे कैलासवासी जनार्दन भगत साहेब आणि अर्थात त्याच महापुरुषाचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. श्रवण वामन कदम सीकेटी ज्युनियर कॉलेज न्यू पनवेल मधून विषय बघतोय कैलासवासी जनार्दन भगत साहेब. श्रोते हो जनार्दन भगत साहेबांचा जन्म 29 फेब्रुवारी 1928 रोजी शेलगड या ठिकाणी झाला. औजा ठिकाणी जन्म झाला त्या गावाला अविकसित गाव या नावाचा ठप्पा पडला होता. ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्याच्या सुद्धा सुविधा नव्हत्या. बाबा मास्तरांनी सांगितलेल्या खरं बोलणं आणि सेवा करणं या दोन शब्दांवर जोर धरून ज्या व्यक्तीने अखंड मरेपर्यंत सेवा केली आणि प्रत्येक गोरगरिबांच्या घरी आनंदाचा रिवाज झाला. श्रोते हो आपल्या गावात प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे जनार्दन भगत साहेबांनी आपलं शिक्षण जासई या ठिकाणी पूर्ण केलं. तिसरी इयत्ते नसल्यापासूनच घरातील सभा खर्चांचा व्यवहार करण्याचा परिपार जनार्दन साहेबांनी सुरू केला. गवान पंचक्रोशीतील लोकांची दुःख अगदी जवळून पाहिली आणि लोकांची दुःख स्वतः स्वीकारून प्रत्येकाच्या घरात शिक्षणाची समय उजळवली. ते म्हणजे जनार्दन भगत साहेब. तसे भगत साहेब हे काही सामान्य व्यक्ती नव्हते. या पनवेळच्या मातीत रोहिणी पहार काढून ज्या व्यक्तीने गुलामगिरीच्या छाताळावर प्रहार केला, मुलामुलींना समान शिक्षण मिळावं यासाठी अखंड झटत राहिले, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मरेपर्यंत सेवा केली ते म्हणजे भगत साहेब. श्रोते हो अविकसित गावाचा विकास करायचा असेल तर कुठेतरी आपल्याला पुढे गेले पाहिजे याचाच विचार करून शिक्षणाला रामराम ठोकून भगत साहेबांनी स्वतःला समाज सेवेमध्ये वाहून घेतलं. राजकीय क्षेत्राची सुरुवात नाना पाटील भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भगत साहेबांनी सुरू केली. लोकल जिल्हा बोर्डाच्या निवडणुका आल्या आणि त्यात मात्र पनवेल हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पनवेलमध्ये तर कार्यकर्त्यांची बळकट मालिका तर होतीच परंतु आर्थिकदृष्ट्या काँग्रेस पक्ष सक्षम असल्याने त्यांच्या विरोधात कुणाचीही उभा राहण्याची हिंमत होत नव्हती आणि यात मात्र शेतकरी कामगार पक्षातर्फे गोविंद पाटील आणि जनार्दन भगत यांना उभा करण्यात आलं आणि यात मात्र म्हणतात ना आकाशातना गारा पडाव्या आपण त्या हातात झेलाव्यात आणि मूठ उघडून पाहायला गेलो तर त्या गारांचं मात्र पाणी व्हावं आणि अगदी असंच काहीच झालं आणि त्यात मात्र जनार्दन भगत साहेबांना मात्र अपयश मिळालं आणि त्यांच्यासाठी सगळ्यात मोठीच होती. परंतु श्रोते हो त्या व्यक्तीने मात्र हार मानली नाही आणि पुन्हा समाजसेवा सुरू करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी न्यायाचा हात पुढे केला आणि कितीतरी शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. शेतकऱ्यांसाठी लढत राहिले, मुलामुलींना शिक्षण मिळावा यासाठी अखंड झटत राहिले, मरेपर्यंत सेवा करत राहिले असे जनार्दन साहेब होऊन गेले असे जनार्दन भगत साहेब होऊन गेले. श्रोते हो यात मात्र जनार्दन भगत साहेबांना रामशेठ ठाकूर साहेबांची सुद्धा मोठी मदत होती. आपले सासरे उन्हातानातून फिरतात, बसने प्रवास करतात हे मात्र त्यांना बघावलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी एक जीप खरेदी करून दिली. परंतु जीप खरेदी केली खरी पण त्यात मात्र ड्रायव्हर पेट्रोल यासारख्याचा खर्च होताच म्हणून भगत साहेबांनी ती जीप विकून बँकेचं कर्ज फेडायचं ठरवलं आणि पुढे 4-5 महिन्यांनी पुन्हा रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांच्यासाठी एक ट्रक खरेदी करून दिलं. परंतु त्याच्यामध्ये देखील तशीच परिस्थिती झाली. पण श्रोते हो त्या माणसाने सुद्धा अजिबात हार मानली नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा त्यांच्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. साहेब म्हणायचे की तुम्हाला जर चांगलं पीक उभायचं असेल तर एक तरी भगीरथीची गंगा स्वतःच्या शेतात उभी करा, नाहीतर घरात ज्ञानगंगा उभी करा आणि अगदी तीच ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं आणि ते आजही करत आहे. श्रोते हो
जणू मला सूर्याशी करार केल्यासारखं वाटू लागतं. जणू भगत साहेब त्या काळी सूर्याला असं म्हणले असतील की तू तिथे तळप, मी इथे तळपतो. तू तिथे तळप, मी इथे तळपतो. तू वरती ताऱ्यांना सांभाळ, मी ते साऱ्यांना सांभाळतो. भगत
प्रथम शिक्षण देण्याचं काम केलं. इथल्या विभागाने माध्यमिक विद्यार्थ्यांचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु रामशेठ टागोरांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की त्यांना इथं कुठेही महाविद्यालय नसल्यामुळे कमवा आणि शिकामध्ये त्यांनी जाऊन रहेच्या महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. आपण ज्यावेळेला ही गरज होती का इथं महाविद्यालयात शिक्षण दिलं पाहिजे तेव्हा पनवेल कॉलेजची स्थापना झालेली नव्हती. माननीय देवापाळे साहेब, दत्तुशेठ पाटले, वाजेकर शेठ, दीपकशेठ मुंडे, भगत साहेब यांच्या माध्यमातून पहिल्यांदा पनवेलचं महाविद्यालय तिथं आकार घ्यायला लागलं. त्यावेळेला सुद्धा आपल्याला माहिती आहे की जन्मकरांना 1 रुपया देवापाळे साहेबांना दिला, कोणी तांदूळ दिला, कोणी विटा दिला, कोणी दगड दिला. अशा प्रकारे ही सर्व जी मंडळी होती त्यांनी प्रयत्न केला की रयत शिक्षण संस्थेची ही गंगा आहे शिक्षणाची ते आणण्याचा प्रयत्न केला. आणि या विभागामध्ये कुंड्यापासून, जासेपासून, नावड्यापासून, रेडगर पर्यंत या सर्व जी हायस्कूलची निर्मिती असेल याच्यामध्ये भगत साहेबांचा सुद्धा शेळाचा वाटा होता. भगत साहेबांनी जे काम केलं ते पाया रस्त्याचं काम केलं, त्यांनी शिक्षण माध्यमिक देण्याचं काम केलं. परंतु रामशेठ ठाकूर साहेब 1987 नंतर त्यांनी खऱ्या अर्थानं भगत साहेबांच्या खऱ्याचा आजारपण त्यांना आलं. आजारपणामध्ये ते गेले तर आदर दुर्दैव असा विकार झाला. पण त्याच्यामध्ये वयाच्या 85 मध्येच ते खऱ्या अर्थानं गेले. त्यांनी जसं सांगितलं ते शांतीदूत होते. अनेक ठिकाणी कुठलंही भांडण असेल तर पुरुषला जायचं नाही हा त्यांचा खाक्या होता. जेव्हा गव्हाच्या एक खून झाला तो खून झाल्यानंतर सुद्धा ती केस मिटवण्याचं काम कोपर आणि शेलगरमध्ये समजोता करण्याचं काम भगत साहेबांनी केलं. म्हणजे त्यांचे किती उच्च श्रेणीचं असं त्यांचं एक नेतृत्व होतं. काय विभागामध्ये त्यांनी न्याय प्रस्थापित करण्याचं काम केला. 42 गावांच्या निमित्तानं 84 गावांच्या निमित्तानं 84 गावांचं रायदान करण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालं. मी जेव्हा पण सांगतो का जेपीएससीची स्थापना आम्ही केली, आम्ही फार लेट या संस्थेच्या कारभारामध्ये आलो. सर्वप्रथम जेव्हा आपण पाहिलं का अनेक डीवाय मंडळासारख्या इतर संस्था ज्या आल्या पद्धतसारख्या त्यांनी अनेक प्लॉट शिकूच्या माध्यमातून घेतले. आणि आपण फार लेट येऊन सुद्धा आज ऑटोनॉमस कॉलेजच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. मी त्यांना एकदा सांगितलं की मी लंडन जिनेवा ट्रॅव्हल करत असताना त्याच्यामध्ये एक पुस्तक मिळालं त्याच्यामध्ये आणि ते इंटरनॅशनल वोक्स मला वाटतं यांचं असेल तर त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर आणि जेबीएसपी संस्था हे वाचकात आलं. मी त्यांचं पुस्तक घेऊन आलो आणि प्रत्येकांना सांगितलं पाहा इंटरनॅशनल लेवलला संस्थेचा व लोकांना आमच्या बिझनेस कारमधून प्रवास करतो तेव्हा ते पुस्तक माझ्या हाताला लागलं. म्हणजे संस्थेचा जो डोलार आहे तो जगभर नाव घेण्याचं काम केलं. आणि नुसतं रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे नुसतं कॉलेजेस काढली तर असं नाही आहे. जेबीएसपीची संस्था मी पहा आता शकुंतला रामशेठ ठाकूरची विद्यालयाची इमारत आहे ती तुम्हाला या मुंबई परिसर कुठेही भेटणार नाही. इंटरनॅशनल दर्जाची आंतरराष्ट्रीय दर्जाची इमारत. प्रयत्न भरभरून दिलं, जेबीएसपीला भरभरून दिलं, परंतु क्वालिटी एज्युकेशन. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आहे. आमच्याकडे आयएएस अनेक आयएएस ऑफिसर येतात. ऍडिशनल कलेक्टर कलेक्टर ऍडमिशन साठी रामशेठना भेटायचं आहे. शेठना घेऊन जातो. पुन्हा आमच्याकडे मॅडम आज सांगणार आम्ही कोणत्या सांगा जमणार नाही. चेअरमनशी बोला. चेअरमन साहेब सांगा 99% रिझल्ट 100% रिझल्ट आहे. माहिती असंच कमिटी केले आम्ही काही देऊ शकत नाही. क्वालिटी सुद्धा टिकवण्याचं काम केलंय. आणि आज आपण पाहिलं तर जागतिक कीर्तीचं हे जेबीएसपीच्या ही संस्था निर्माण झाली याचा डंका नुसता इथं नाही तर जगभर डंका लागतो. काम तुम्ही लोकांनी केलंय त्याच्यावर अभिनंदन करतो. मी साहेबांना एकच सांगेन का आम्ही शेलगरवल्या आम्हाला अभिमान आहे कारण जनार्दन भगत साहेब आमच्या गावात जन्माला आले. जनार्दन भगत साहेबांच्या ओटीवर कोण यायचे तर दिबी पाटले यायचे, वाजेकर शेठ यायचे, दत्ता पाटले यायचे, एनडी पाटील यायचे. परभणीपासून तुळजापासून जेवढी अधिवेशन व्हायची त्या अधिवेशनाला भगत साहेब हजर असायचे. ते पंचायत सभापती राहिले, उपसभापती राहिले, जिल्हा परिषद मेंबर राहिले. ते असताना माझा रस्ता तो झाला नाही गाव पडायचा. अनेक वेळा त्यांना उपोषणाला बसावं लागलं. पण रामशेठ ठाकूर साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर 1889 साली पहिल्यांदा ओजीसीला धमकी दिली की हा रस्ता वाढला पाहिजे, रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे. आणि पहिल्यांदा तो रस्ता 90 नंतर झाला. आमचे ठाकूर साहेब 97-98 साली खासदारकीला उभे राहिले आणि या विभागाचा चेहरा मोहरा खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये बदलण्यात आला. 7 मे आपण आठवण होतो दत्ता पाटलाचं इलेक्शन होतं. आज माझ्या मुलीचा सुद्धा वाढदिवस होतो. 7 मे आम्ही आयुष्यात विसरत नाही भगत साहेबांची पुण्यतिथी. आणि आम्ही कुठेही असलो तरी भगत साहेबांच्या पुण्यतिथीला इथे येतो. 9 मेला आम्ही कर्मवीर जयंतीच्या माध्यमातून आम्ही तिथे प्रयत्न करतो. साहेबांच्या भगत रामशेठ ठाकूर साहेबांच्या बरोबर आम्ही सातत्यानं रयत शिक्षण संस्थेच्या पुण्यतिथीला कर्मवीर अण्णांच्या आम्ही पोहोचत असतो. आज जरी मी इथं उभा असतो अनेक लोक बोलतात रामशेठ गरज आणि महेंद्र समीकरण आहे ते बरोबर आहे. काँग्रेसचे आहेत रामशेठचे अनेक वेळा टप्पा मारला जातो. आम्ही सांगतो तसे रामशेठ ठाकूर जे मात्र वेग पडली हे सगळे भगत साहेबांचे अनुयायी होते. आम्ही
सगळे रामशेठ ठाकूरांचे अनुयायी आहोत आणि याच्यामध्ये किती मेहनत घेतलेली आहे. आज तुम्हाला मोरूनगर मार्केटचा स्लॅब असेल, छत्रपती शिवाजी विद्यालयाचा शाळेचा स्लॅब असेल, संजय 18 तास आम्ही थांबलो, सगळ्यांनी 10 स्लॅब करून दिला, रात्री 1 संपला तरी सकाळचे पाणी भरले का नाही याचा रिपोर्टिंग रामशेठ ठाकूर साहेबांना असायचा. या संस्था उभारणीमध्ये अतिशय अरुण खेड वगैरे असेल, भाऊशेठ असतील, वसंत पाटील असतील, पांडू माते, आम्ही सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आपण सगळ्यांनी हे काम केलं आणि रामशेठ म्हणजे कसं त्यांच्या समोर लहू चिंबक आहे, त्यांच्याकडे लोक येतात, ते लोकांना जपतात आणि त्यांनी जी माणसं पेरली त्या पुढे जात आहेत. आज दैव दुर्विलास म्हणावं लागेल त्या ज्या विरोधात भगतसाहेब आयुष्यभर लढले आहेत त्या काँग्रेसचा अध्यक्ष रायगड जिल्ह्याचा महेंद्र गंधार शंकर पदे आहे. भगतसाहेब वरून पाहते तर ज्या काँग्रेसच्या विरुद्ध आयुष्यात लढलो आम्ही शेरपुरी त्याला काँग्रेसमध्ये जावा लागते सांगितलं तर तू काँग्रेसचा तू बघायचा आहे आणि काँग्रेसला समजायचे आहे. आता बघा त्यांच्या शाळेने समजल्यासाठी गेल्यानंतर रामचंद्र जास्त खर्च होतो. तर आम्ही सांगतो की जी तुम्ही सवय लागली इथं 4 अधिवेशनं घेतली तर रामशेठांच्या अधिवेशनाला खर्च करायचा आता महेंद्र तुम्ही केला पाहिजे. मी सांगा रामशेठने एवढा ताकदीचा माणूस निर्माण केलाय का काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात काही कमी पडणार नाही एवढा मोठा महेंद्र यांचा पाठबळ रामशेठ ठाकूरांनी दिलेला आहे आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही ओपन सांगतो का जे आज मी इथं उभा आहे. आज मी ज्या होतो लंडनच्या व्यासपीठावर भाषण करतो, पॅरिसला जातो, आता अँटिग्वामध्ये जातो, मागच्या मी साऊथ आफ्रिकेला जॉन्सबर्गमध्ये जगाच्या व्यासपीठावर मी काम करतो, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवर आहे, नॅशनल इंटरला मी जग देशभर भाषण करतो, झारखंड असेल तुमचा आपला कलकत्त्यापासून बेंगलोर पासून हैदराबाद ही संधी आहे ती रामशेठ ठाकूर साहेबांनी दिली. ज्यावेळेला पियाडोला युनियन कार्ड दिली आणि त्याला पियाडो कोर्ट हे पहिलं भारतातलं प्रायव्हेट कोर्ट आहे आणि तू त्या युनियनचा अध्यक्ष होतो. आता तू इंटरनॅशनल लीडर झाला. वेग पाटील टिंगर मध्ये बोलतो हा इंटरनॅशनल लीडर का तर इंटरनॅशनल लेव्हलवर जी जगाची शीर्ष संघटना आहे त्याच्यामध्ये 200 जास्त देशाचे मिनिस्टर येतात, सहभागी होतात. एम्प्लॉयर युनियनची जी चर्चा होती जिनेवामध्ये इथं आम्ही जेव्हा बाहेर फोटो मारायचो शेठच्या बरोबर आम्ही फोडला अनेक वर्ष आम्हाला फिरवतात फुकट फिरवले आम्हाला 14-15 वर्ष. आता मी पाठवे देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे जेव्हा शेठनी मला अनेक वेळा फिरवला तर मी 200 जास्त लोकांना परदेश प्रवास फुकट करण्याचं काम रामशेठनी केलेलं आहे. कालच 2 लोकांना लंडन आणि युरोपसाठी 6,000 रुपये खर्च केला आणि काल वेस्टर्न माणसाला पाठवून दिलं तर त्याने दिलंय ते लोकांना आपण दिलं पाहिजे. काल जेव्हा मी रेसचा आपला अहवाल आला शेठच्या खाली नाव आहे 18 लाख रुपये महेंद्र दिलेत 25 लाख पण त्यांनी छापलेत 18 लाख त्याला रामशेठनी दिले. रामशेठ देतात ते दानाचा महासागर एक हे होण्याचा जरी आम्ही प्रयत्न केला तर खऱ्याचं रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वाला काम केलं. भगत साहेबांचा काळ शाहू फुले आंबेडकरच्या छत्रपतींचा विचार हा रामशेठ ठाकूर यांच्यापासून कधीही बाजूला झाला नाही आणि म्हणून रयत सेवक म्हणून काम करा. सरकार कुठलंही काम असेल, कुठलीही बैठक असेल तर कुठली डोनेशन असेल तर रामशेठ ठाकूरांचा एक नंबरला नाव घेतात तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो का खरोखर आम्ही यांच्या बरोबर काम करतो आम्हाला प्राऊड वाटतो. आणि निश्चितपणे रयत शिक्षण संस्थेला जिथं आम्ही शिपाई बदलू शकत नव्हतो आज त्या मॅनेजिंग कौन्सिल मध्ये रामशेठ ठाकूर साहेब सांगतील तो सचिव होतो, तो उपाध्यक्ष होतो, तो चेअरमन होतो, सगळ्यांना मान्यता शरद पवार साहेब घेतात की रयत मध्ये एवढं मोठं काम केलं. परवा जेव्हा आपण मोखाड्यामध्ये आपण अनेक मंडळी होती मोखाड्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं महाविद्यालय नाव दिलं म्हणजे रामशेठ मला जाताना निकामच जायचं आहे जे काय आहे ते लोकांना दिलं पाहिजे. पुढे भारताला धन्याचा हा माल भारत आहे मी हा माल हे आपल्या सगळ्यांचा समज जातो. मी बऱ्यापैकी विजय समजलेला मी ते सगळ्या लोकांना मी घरात दान करतो हे करतो तर रामशेठनी दिलेलं नाही. रामशेठने एवढा मोठी ताकद दिली की किती वाटला तर शेठचा रुपये दिला तर 5 रुपये पर्यंत देतात, 25 लाख दिले तर 50 लाख पर्यंत देतात आणि म्हणून रामशेठ सांगतात त्यामध्ये वाटत बसायचा हा जर सगळा आमच्या वरती व्यासपीठावरचे करोडपती बसले ते सगळ्यांचं त्यांना अनुकरण केला तर 100% तुम्ही पण पुढे जाल आणि या समाजाच्या विकासाने आपण काम करू शकतो. जेव्हा जीपचा विषय काढला तेव्हा मी संजयला बोललो संजय लय धक्का मारतो आपण बरं आपली जीप स्टार्ट करा सकाळी आम्हाला मॉर्निंगचा प्रकाश असेल हे सगळी बसले वाटतो त्याला अनुभव आहे तर ती धक्का मारा लागायची गाडी ते बिचारे एसटी बसलं गेले 11वी ते बीकॉम पर्यंत त्यांचा म्हणजे ते असेपर्यंत त्यांचा प्रवास एसटीचा होता. त्यांच्यावर 2-3 पुस्तकं असायचे, आंब्याचं झाड होतं त्याच्याकडे ते वाचत बसायचे तर त्यांचा अतिशय हा मोठा असा सान्निध्य आम्हाला लाभला. आज जेव्हा त्या मुलांनी त्यांचा जीवनपट उलगडला तर ते बोलगे आम्हाला पण
कोणाला एवढं माहित नाही की एकदा विरोध निवडणुकीला उभे राहिले होते काय झाला तो सगळा इतिहास ज्या शिक्षकांना सुद्धा शाळूत आहे तो भगत साहेबांचा इतिहास जो आहे तो अतिशय चांगला कारण अनेक आमच्या गावाले बसले त्यांना काय माहित नाही काय माहित नाही त्यांना फक्त भगत साहेबांना आणि लोकांना भगत साहेब आमचे ठाकूर साहेबांचे साचे आहेत एवढं तुम्हाला असं नाही तर भगत साहेबांचं कार्य अतिशय मोठं होतं आणि अतिशय चांगलं होतं आणि त्यांचं कार्य चांगलं होतं त्यांनी सांगितलं का प्यादे कधी प्याद्यांचं नाव कधी मोठं होत नाही राजाचं होतं तेव्हा दिबा पाणी साहेब मोठे होते दत्ता पाणी साहेब होते प्रभाकर पण त्यांच्यामध्ये त्यांना बघत होते पण बघा जाऊया असा मिळाला की त्यांच्या सगळ्यांच्या बरोबरीवर किंबहुना पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर भगत साहेबांचं नाव देण्याचं काम रामचंद्र ठाकूर साहेबांनी केलं हा म्हणा एकच सांगेल का शेलगर गावामध्ये नेतृत्व निर्माण भगत साहेबांच्या प्रेमापुढे त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदला त्यांचं प्रेम या गावावर फार मोठं होतं अरुण जिल्हा इच्छित सभापती बनवलं कारण आम्ही कशात नव्हतो राजकारणामध्ये आम्ही छोटे कार्य करतो आम्ही ते बोर्ड पेंटिंग करण्याचं काम करायचो पण त्यांनी आम्हाला या मला तर तुम्ही सांगा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तो गेलो त्यांचं पाठबळ आहे आर्थिकदृष्ट्या जे आम्ही संपन्न होतो आम्ही सांगतो आपल्याकडे पैसे आहेत ते पैसे कमवण्याचे आयडिया सुद्धा त्यांनी दिले आणि म्हणून त्यांना विनंती आहे की आता जेव्हा आम्ही एक मंदिर बांधले आणि मंदिराचा किती आपल्या ठिकाणी बांधून घेत सगळी त्यांच्या अर्थच काय आहेत आम्ही पहिला मंदिर बांधलं तर 5 लाख खर्च 2.5 लाख आमचे आता मंदिर जर जीर्णोद्धार करतोय त्याला एक मोठा हॉल बांधतोय भगत साहेबांचं नाव तर फार मोठं झालंय पण आमचा आम्ही शेलगरकर उत्तरदायी झालं पाहिजे पण मोठा होत त्याच्यामध्ये असेल तो रामसेन ठाकूर या नावानं असेल अशी त्याला विनंती करतो आणि मी माझ्या लाभलेल्या मला जर थांबवतो जय हिंद जय महाराज भगत साहेबांचं कार्य हे नुसतं एका विषयी सीमित नव्हतं त्यांचं अष्टपैलू नेतृत्व होत अनेक नेतृत्व त्यांच्या नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये दडलेले होते आणि असे अनेक पैलू आम्हाला लहानपणी म्हणजे आम्ही शाळेत शिकत असल्यापासून आम्हाला बघायला मिळाले होते आणि म्हणून भगत साहेबांनी जे काम केलं या विभागाकरता ते अतिशय अतुलनीय होत त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक शक्तीपेक्षाही त्यांनी ह्या भागाकरता इतकं आयुष्य खर्च केलं की त्यामुळं भगत साहेबांना आपल्याकडून लवकर जावं लागलं अन्यथा ते आणि आजार आराम करीत आता आपल्यासारखे जीवन जगत असते तर निश्चितपणे ते अजून जास्त जगले असते आणि मित्र 35 वर्ष झाले हे असं कधीच वाटलं नाही की भगत साहेब जाऊन 35 वर्ष झाले का आम्हाला नेहमी वाटतं भगत साहेब आपल्या समवेत वावरत आहेत त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य हे आमच्या त्यांचे जावळ यांच्या हातातून ते करून घेते असं आम्हाला मला नेहमी वाटत असतं आणि म्हणून भगत साहेब हे निश्चितपणे आमरच आहे भगत साहेबांचं न्याय देण्याचं एक थोडक्यात उदाहरण देतो कारण मला थोडंसंच वेळ दिलंय बरेचसे उदाहरणं देता येतील पण न्याय द्या न्याय कसं द्यावा ते आम्ही लहानपणी आठवलो मित्र आम्ही असंच 9वीमध्ये असताना रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे बघा रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या टोपी आहे का डोक्यावर मान्यता रंगा डोक्यावर टोपी आहे तशा टोप्या आम्हाला त्या वेळेला घालायला लागायचा युनिफॉर्म म्हणून खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आणि टोपी आमचे विद्यार्थी त्या वेळेला दुसरीकडे काही गावातले विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जायचे मग ते चांगल्या ड्रेसमध्ये आणि याच्यामध्ये आणि म्हणलं आम्ही काय टोपी घालावी ह्या भागात तर कोण तसे घालत नाही कारण इथली जी सामाजिक व्यवस्था होती ती कशी कोळी अग्री देशमुख हे सगळे कोणी टोपी वगैरे कोण जास्त वापरत नव्हता इकडे होतं सातारा साईडला टोप्या सगळ्या वापरायच्या म्हणून त्यामुळे युनिफॉर्म टोपीचा होता तर आम्ही लोकांनी ठरवलं ते रामशेण आणि मी वर्गमित्र आम्ही त्या वेळेला सगळे वर्गमित्र एकत्र आलो आणि सांगितलं आजपासून टोप्या घालायचं नाही आंदोलन आमचं आंदोलन केलं छोटस आंदोलन आहे ते पण त्याला भूमिका होती का भगत साहेबांची समजवण्याची रीत कशी होती हे स्पष्ट करण्याकरता मी उदाहरण देतो त्यावेळेला आंदोलन केल्यानंतर मग काय सर्व दमदती करायला आले आम्ही कुठं ऐकतोय आम्ही मुलं पण त्यावेळेला थोडी राहतच होतो ते एकदम सभ्य वगैरे मुलं नव्हतो त्यामुळे मग शेवटी हे प्रकरण भगत साहेबांच्याकडे दिली भगत साहेब स्वतः आले आम्हाला थोडी भीतीच वाटली जर भगत साहेबांनी त्यावेळेला आम्हाला नुसतं दळवलं असतं हे टोप्या घालाव्या मुलांनो तर आमच्या आपोआप खिशातल्या टोप्या डोक्यावर गेल्या असत्या पण भगत साहेबांनी तसं केलं नाही ते कोणालाही दुखवायचं नाही न्याय देऊन करताना
दुखाला गेला नाही पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं आमच्या पालकांना निरोप पाठवलं आमचे पालक आले पालकांना समजवलं आणि मग पालकांनी आम्हाला समजवलं मग आमच्या टोपे आपोआप त्या दुखापासून परत डोक्यावर बसल्या त्या शेवटपर्यंत बसल्या तिथं असं एक त्यांचं कर्तृत्व होतं अनेक गोष्टी सांगता येतील पण एकच मात्र सत्य आहे का ज्या पवित्र नावाने ही संस्था घडली ती संस्था कधीही मागे पाहणार नाही सतत पुढे अग्रसर होईल एवढंच लोकांनी माझं वाचण्या पोहोचवता येईल भगतसाहेबांबद्दल सांगायचं तर बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण एक महत्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख झाला शेलघर गाव हे त्यावेळेला हे बांगल्याचं नव्हतं तर जंगलाचं होतं त्यामुळे इथं अनेक स्वाकसं जनावर यायची आणि त्याचा पुरता उल्लेख झालेला आहे साहेब कसे डॉक्टरांकडे घेऊन जायचे तर ते स्वतः त्याची जबाबदारी घ्यायची त्याची ओनरशिप घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि ते पूर्ण पार पडत असत त्याचबरोबर विशेष उल्लेख म्हणजे त्यावेळेला तिथं भात शेती हे एकच उत्पादनाचं साधन होतं आणि भगतसाहेब त्याच्यासाठी मग अनेक प्रकारे सरकारी योजना जास्त उत्पादक शेतकरी यांच्यासाठी गुणगौरव अशा प्रकारच्या गोष्टी करत असत आणि त्याच्यातून लोकांना काही जास्त काय मिळेल याची काळजी घेत असत त्याचबरोबर आम्ही सगळे आमचं एक घर हे सामाजिक घर होतं भगतसाहेबांच्या काळामध्ये आम्ही सगळी लहान मुलं तिथं असायचो शाळेत जात असतो भगतसाहेब सगळ्यांसाठी म्हणजे शिक्षणाची आवड लहानपणापासून निर्माण करण्याची जी प्रवृत्ती होती सगळ्यांसाठी आम्हाला पुस्तकं आणायचे आणि मग ते संध्याकाळी घरी गाडी घेऊन साडेआठच्या गाडीने आल्यानंतर त्याचे कव्हर घालून आम्हाला त्यातून प्रोत्साहित करत की कसं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर ते एक त्यांच्याबद्दल सांगता येईल दुसरं ते हे समाजसेवा करत असताना अनेक प्रकारची पथनाट्य ते गावामध्ये आमच्या आयोजित करत असत संध्याकाळी जेवल्यानंतर ती पथनाट्य आयोजित केली जात त्याच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व कसं वाढवायचं त्याच्यात मला अजून एक आठवत आहे की पत्राल बांधवाचं वाचावया येईल ना वाचू कुठे वाचणारा भेटे ना तर असे हे वाचणारे निर्माण करण्याची जी संकल्पना होती ती भगतसाहेबांमध्ये होती असं हे करत असताना जीवनात तसेच व्यवसायात अनेक प्रकारची आव्हानं असतात व ही आव्हानं पेलण्यासाठी आपल्या समोर एक दीपस्तंभ असावा लागतो आणि हे दीपस्तंभाचं काम भगतसाहेबांच्या रूपाने आपणास मिळावं हे असं काम बघताना दुरून आपल्याला असं वाटतं त्यांचं कर्तृत्व ते किती महान लोक आहेत आपण सुद्धा त्यांच्यासारखं काय करू शकतो का हे असा विचार करताना हा वसाव वारसा आदरणीय रामशेठ ठाकूर यांनी घेऊन तो पुढं नेऊन शैक्षणिक कार्याबरोबरच घराघरात संगणकाची गंगा पोहोचवण्याचं काम 22 वर्षापूर्वी करताना शाहू इन्स्टिट्यूटची स्थापना केली बऱ्याचशा शैक्षणिक गोष्टी तुम्हाला माहिती आहे चर्चा झालेली आहे पण शाहू इन्स्टिट्यूटचा इतिहास थोडा मला तुम्हाला सांगावा लागेल 1999 साली तेरमत साहेबांनी आम्हाला 1 कोटीचा निधी दिला बरोबर 13 तालुक्यामध्ये आम्ही इतरांकडे प्रशिक्षण चालू केलं 100 कॉम्प्युटर त्यावेळेला त्यावेळेचे पीसी आम्ही आणले स्वतः बाजारात जाऊन साहेबांनी काही चौकशा केल्या त्या पद्धतीने ते आणले आणि हा 1 कोटीचा फंड देताना त्यांनी 3 गोष्टी आम्हाला सांगितल्या सुरुवातीला शाहू इन्स्टिट्यूट ही संस्था जनार्दन भगत संस्थेचाच एक भाग होती काही कारणास्तव त्यांना ते प्रायव्हेट लिमिटेड आम्हाला करावं लागलं तर त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे तुम्ही जनार्दन भगत साहेबांचं नाव वापरता हे नाव वापरताना ह्या नावाला कुठलंही गालबोट लागता कामा नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट मी तुम्हाला दिलेला हा फंड मी काही परत मागणार नाही परंतु तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या 1 कोटीचा व्यवस्थित व्यवसाय करा त्याचं नियोजन करा और आणि रिकरिंग एक्सपेन्सेससाठी तुम्हाला परत माझ्याकडे येण्याची गरज पडू नये ह्याची काळजी घ्या आणि साहेब आजपर्यंत आम्ही ही गोष्ट पाळलेली आहे तर अशा या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा मी एक भाग असल्याचा मला खरोखर अभिमान आहे आणि आज रोजी मला तुम्ही जे सन्मानित केलं हे यश हे माझे 71 असून रायगड जिल्ह्यामध्ये 130 आणि कोकण विभागात 300 केंद्र आहेत
की जे ज्यांच्या वतीने आम्ही हे सगळं चालवतो हा सगळा त्यांना सुद्धा तेवढाच मोठा सन्मान आहे हे बोलून मी माझी मनोगत संपवतो. धन्यवाद. आज स्वर्गीय भगत साहेब जनार्दन भगत साहेबांची 35वी पुण्यतिथी आहे आणि हा मी मगासपासून पाहतो की हा एक प्रकारे ऐतिहासिक सोहळा ज्याची इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा तऱ्हेचा सोहळा. या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्यांनी मला गेल्या आठवड्यामध्ये निमंत्रण दिलं ते वाटी देशमुख साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी आहेत ज्यांनी मगाशी भाषण केलं ते गरज साहेब. या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर परेश ठाकूर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले अरुण भगत संजय भगत या ठिकाणी भगत साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी आमचे मित्र कारण देसर संजय पाटील आणि असे अनेक मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी परिचित आहेत. अशा तऱ्हेचा हा ऐतिहासिक मगाशी गरज साहेबांनी उल्लेख केला की परवाच्या दिवशी 9 मेला सातारा हे रयत शिक्षण संस्थेचं तीर्थक्षेत्र आहे तिथं कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी साजरी होते. अनेक पक्षाचे आमदार अनेक पक्षाचे खासदार अनेक पक्षाचे नगरसेवक सर्व पक्षीय मंडळी त्या व्यासपीठावर असतात. शरद पवार साहेब प्रमुख स्थानी असतात. शरद पवारांच्या बरोबर रामसाहेब ठाकूरांना तितकंच मानाचं स्थान त्या व्यासपीठावर असत आणि असं हे व्यासपीठ आम्ही अनेक वर्ष पाहत आलो. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा हे पुरोगामी विचाराचं धगधगत यज्ञकुंड होत आणि म्हणून ज्याला मिळत नाही त्याला देण्याचा प्रयोग त्यांनी केला. आमच्या सांगली जिल्ह्यात असेल सातारा जिल्ह्यात असेल कोल्हापुरात असेल रायगड जिल्ह्यात असेल सिंधुदुर्गला असेल महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या 1 जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था उभी राहिलेली आहे. रामसेठ ठाकूर साहेब हे तुमच्या आहेत पण त्याही पलीकडे जाऊन सांगेल ते अवघ्या रयत शिक्षण संस्थेच्या आहेत अवघ्या महाराष्ट्राच्या. आणि मगाशी उल्लेख केला तो खरा आहे की शकुंतला वैगिंना सांगायला हरकत नाही की 1968 ते 1972 4 वर्ष जसं पनवेलला मॅट्रिकपर्यंत शिक्षण रामसेठ ठाकूर साहेबांचं संपलं आणि पुढं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. ते मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन शिकू शकणार नव्हते कारण ते दारिद्र्यात होते. माझ्यासारख्याची सुद्धा परिस्थिती सांगली जिल्ह्यातील तासगावचं मी आहे आरारामांचा ज्येष्ठ सरकार त्यांच्या बरोबर काम केलं आणि मग त्या ठिकाणी ते जसे हा खंडाळा लोणावळा घाट म्हणून सातारला आले कारण तिथं कर्मवीर अण्णांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय 1947 साली स्थापन केलेलं होतं आणि तिथं स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग होता. महाराष्ट्रात काही ठिकाणी माधुकरी पाकड्याचा प्रयोग शिक्षणासाठी केला जात होता आणि अण्णांना ते नामंजूर होत ज्याचं मन मेंदू आणि मंडेट साधून आहे तो शिकतो ही धारणा त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा शिका योजनेमध्ये रामशेठ ठाकूर साहेब सामील झाले. माझं भाग्य मी 68 साली सामील झालो आणि आमचे प्राचार्य कर्मवीर अण्णांचे खरे वारसदार प्राचार्य बापूसाहेब घुमणे होते की त्यांचं चरित्र मी गेल्याच महिन्यामध्ये पूर्ण केलं आणि त्याचं प्रकाशन सातारला प्रस्तावना लिहिणारे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि म्हणून हे आमचं नातं आहे. ते नातं जगावेगळं आहे कारण आमच्या लेबरशिपच्या कमवा शिका योजनेमध्ये आम्ही 18 पगड जातीतले मुलं होतो. जात धर्म बंध होत हे सगळं बाजूला सांगून आमच्या हॉस्टेलमध्ये एकाच पातळ्यामध्ये आमटी शिजत होती तर त्या मावश्या भाकरी करत होत्या. आम्ही ताटे घेऊन ओळीने जात होतो त्या असणाऱ्या लेबरशिपच्या आमटीचा कट आम्ही आवडीने खात होतो आणि काम काय करत होतो तर आम्ही खडी फोडत होतो.
शेती करत होतो, पिठाची चक्की चालवत होतो, बैलगाडी चालवत होतो, करमलेर अण्णांनी जे जे सांगितलेलं आहे, बापूसाहेब गुणवणेने जे जे सांगितलं ते आम्ही करत होतो। एकेकाळी इतिहासात नोंद आहे, अमेरिकन प्रमुख अमेरिकेचे एक शिष्टमंडळ रयत शिक्षण संस्थेसाठी भेटीला सातारा लागलं, त्यावेळेला करमलेर अण्णा मुलांच्याकडून खडी फोडून घेत होते माझ्यासाठी आणि खडीचे ढीग होते। त्यावेळेला त्या अमेरिकन पाहुण्यांनी करमलेर अण्णांना विचारलं हे काय आहे, त्या खडीच्या ढिगाकडे पाहून करमलेर अण्णा म्हणाले दीज आर माय डॉलर्स, हे माझे डॉलर्स। असा खडीचा सन्मान त्यांनी केला, ती खडी फोडलेली आहे। रामशेठ ठाकूर साहेबांची तिसरी पिढी मगाशी बोलली, त्यांनाही मला सांगणं गरजेचं होतं, तुम्ही आता लंडनलाही जाऊन आले त्यातली काही पिढी, तो मुलगा छान बोलला अरे साहेबांचा चरित्र। तर याचा अर्थ असा आपण समजून घ्या की आमचं नातं आहे त्या ठिकाणी आणि ज्या भगत साहेबांच्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली ते भगत साहेब, मला वाटतं मी सगळं चरित्र सांगणार नाही पण ते गाडगे महाराजांच्या विचाराचे वारसदार, त्यातला निष्कर्ष काढायला झाला। अंधश्रद्धा असेल, स्वच्छतेचा असेल, आमच्या आराधामाने 1999 गाडगे महाराज स्वच्छता अभियान सुरू केलं, पण भगत साहेबांनी दूरदृष्टीनं त्याही पूर्वी सुमारे 20 वर्ष स्वच्छता अभियान आपल्या परिसरामध्ये सुरू केलं। गाडगे बाबा कोण होते, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जाऊ बोले, तोची साधो ओळखावा आणि देवतेची जाणावा, दया करणे जे पुत्राशी तेच दासानी, मुलावरचं प्रेम तेच जनतेवर प्रेम करायचं। आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, ज्याशी अपंगिता नाही म्हणजे ज्याला कुणीच नाही खऱ्या अर्थाने निराळ झालो त्याशी धरी जर जाईल, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, भगत साहेब खरोखर भगवंताची मूर्ती। गाडगे महाराजांचा आदर्श होण्यासाठीच कोण होते गाडगे महाराज, ज्यांच्या हातात गाडगं होतं म्हणून गाडगे महाराज, ज्यांच्या अंगावर चिंद्या होत्या म्हणून चिंद्या महाराज, गाडग्यालाच लोटकं म्हणतात म्हणून लोटके महाराज, लोटक्यालाच मडकं म्हणतात म्हणून मडके महाराज, हातात खराटा होता म्हणून खराटे म्हणतात, एवढी नावं त्या काय सांगत होते, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कोकणातल्या खारे पाटणलाच कीर्तन करत असताना त्याच्यात त्यांचा एकुलते गोविंदा मुलगा पिसाळलेला पुत्र जाऊन देवाकडे गेला, कीर्तनात तारावी आणि दुःख झालं त्यांना, सगळ्यांना दुःख झालं, पण गाडगे महाराज म्हणाले अरे गोविंद तर गेला, तार 3 दिवसात गेले, तो काय विधी थांबत नव्हता, त्यावेळेला फोन वगैरे काही नव्हते। त्याही अवस्थेमध्ये गाडगे बाबा म्हणाले आता जाऊन मला गोविंदा भेटणार नाही, पण माझ्यासमोर हा कोकणात बसलेला कार्यपटांच्या परिसरात दिसती मुलं माणसं हीच माझी गोविंद आहे। अशाही अवस्थेत त्या महापुरुषाने कीर्तन केलं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, त्यांच्या विचाराचा ठसा भगत साहेबांच्या रूपावर उमटला, म्हणून स्वच्छता त्यांनी त्या ठिकाणी केली। कुठंतरी कार्यक्रम चालू होता, विठ्ठल मंदिर त्यांच्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये स्थापन झालेलं आहे आणि म्हणून स्वच्छतेचा महामंत्र देणारा या परिसरातला तो युगपुरुष होता म्हटलं तर वागू ठरणार नाही, ते भगत साहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं होतं। म्हणून या ठिकाणी आपण त्यांची आज 35 वर्षानंतर आठवण करतो। एरा गावळांची पुण्यतिथी 3रं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर थांबते, कोणा लोकांना आठवणी होत नाही, पण आज 35 वर्षे नाव सुरू झालेलं आहे याचा अर्थ पनवेल परिसरामध्ये त्यांचे शिष्य आहेत, त्यांचे त्या ठिकाणी जाऊ आहे, त्यांचे नातू आहे, नुसतं एवढ्यावर नाही तर तुम्ही जनसामान्य त्यांच्या पाठिंबा आहात हा त्याचा आदर्श होतो। म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी विकेंद्रित लोकशाहीचा प्रयोग सुरू केला, गावागावात माझा तरुण कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, म्हणून पंचायत राज्य आणि जिल्हा परिषदेची संकल्पना आणली, त्याच्या अगोदर लोकल बोर्ड होतं, 1962 साली पंचायत राज्याची कल्पना आली, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीचा धागा पकडून एक प्रकारे 1962 साली ते जिल्हा परिषद सदस्य, 1962 ते 1987 या काळात ते जिल्हा परिषद सदस्य होते, त्यावेळेला त्यांनी अनेक आमदार घडवले, अनेक नेते घडवले, अनेक खासदार घडवले आणि म्हणून त्यांच्यावर जो प्रभाव होता ते दिबा पाटील असतील, यशवंत जोशी असतील, नाग गोरे असतील, आचार्य अत्रे असतील, सेनापती बापट असतील, यांचा आदर्श म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी लढा दिला
मुंबई बेळगाव कारवार निपाणी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा लाल लावट्याचा गजर अवघ्या महाराष्ट्रामध्ये इकडे दोमवला. तिकडे प्रणते होते बिबासाहेब भगतसाहेब, आमच्याकडे परत प्रणते होते क्रांतीशिव नाना पाटील जी डी वापरणी नाकात. सगळा महाराष्ट्रच त्यावेळेला लाल भगव्या झेंड्यात पडकून गेलो असा हा इतिहास आहे भगतसाहेबांचा. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. मी उत्तर प्रश्नाच्या उत्तरार्धामध्ये दोनच मिनिटांमध्ये सांगणार आहे, त्या ठिकाणी फार वेळ नाही मला मी बोलणार. पण एवढं मात्र निश्चित की हे सगळं हे जे सगळं चालू आहे भगतसाहेब म्हणाले त्याप्रमाणे ठाकूर साहेबांच्या मुळे रामशेठ ठाकूर साहेबांच्या मुळे चालू आणि मोखाड्याला त्यांचं नाव दिलं. आदिवासी भागातल्या पट्ट्यात होते मोखाडा कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव दिलं. त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये मी एक लेख लिहिला आहे, त्या लेखाचं नाव काय आहे, गोरगरीब लोकांना शिक्षण देणारा रयत शिक्षण संस्थेच्या विचाराचा वारसा चालवणारे रामशेठ ठाकूर साहेब हे सगळ्यांचे आहे. एवढंच नव्हे तर मानवतावादी भूमिकेनं माणसं जोडणारी प्रयोगशाळा आहेत असं मी त्यांचं म्हणतो. आणि खरंच त्यांनी माणसं जोडलेली आहेत म्हणून त्यांचा जुना सहकारी वायटी साहेबांनी सांगितलं गेल्या आठवड्यात मी 400 किलोमीटर पोहणार आहे. मला ज्या वेळेला त्यांच्या घरी गेलो माणसं कशी जोडलात तो मला धागा मी सोडत नाही. मी आमच्या पाहुण्याच्या घरी उतरलो तुम्ही सकाळी त्यांचे पीए मंडळी अमित जाधवने सांगितले की 8 लाख पोचा आम्ही साहेबांच्या गाडीत तुम्हाला नेतो. मी रिक्षा करून आलो त्या रिक्षावाल्याने विचारलं कुठले, तर म्हणलं मी तासाला आरारावांच्या घरचा. कुठं चाललाय, रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे चाललंय. तर म्हटले बस. आणि बसल्यानंतर तो रामशेठ ठाकूर साहेबांच्याबद्दल बोलत होता. त्या रिक्षावाल्याचे वडील त्यांचे सहकारी आहेत असं काहीतरी तो त्या ठिकाणी म्हणत होता. आणि रिक्षातनं उतरलो, भाडे द्यायला काही लागलो. त्यावेळेला तो काय म्हणाला माहिती का, मी म्हटलं भाडे किती, तो म्हणाला शेख साहेबांच्याकडे तुम्हाला सोडवलंय, मी भाडं सांगणार नाही तुमच्या म्हणायला येतो. मला वाटतं सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये आमच्या ठाकूर साहेबांनी घर केलेलं आहे हे मला त्या ठिकाणी. आणि करमवीर अण्णांची इच्छा होती, काय इच्छा होती, की माझी मुलं पार्लमेंटमध्ये जात संसदेमध्ये जात. म्हणून त्याने सुरुवातीला आग्रह धरला होता बॅरिस्टर पी जी पाटील यांचा. ते माझ्या गावापासून कोल्हापूर अवघ्या 15 किलोमीटरवर ते बार अठरा लंडन झाले, ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते बापूसाहेब उरुंग यांच्यानंतर. आणि त्यांनी मला वाटतं 1980 दरम्यान त्यांच्या मनात आलं की ठीक आहे मी आता खासदारकीला उभं राहणार. म्हणून तसं पेपरमध्ये सुद्धा आलं आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध उभा राहणार हे पुन्हा पण अवघड होतं गरज आहे. पण त्यांनी घोषणा केली, कारण आमचा जिल्हा वसंत झाला आमचा जिल्हा काँग्रेस मी जिल्हा. आणि घोषणा झाली पेपरला आलं एन डी पाटील साहेब हे आपल्या भागामध्ये अनेक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी ती बातमी वाचली आणि ते मुंबईवरून तरच सातारला गेले आणि काय म्हणाले, पी जी सर आम्ही पराभव पचवणारी शेतकरी कामगार पक्षाची माणसं आहोत, तुम्हाला निवडून आला तर ठीक आहे पण पराभव तुम्हाला पचणार नाही, तो तुमचा स्वभाव नाही, तुम्ही उभं राहू नाही. आणि मला वाटतं पी जी सर खासदार व्हायचं राहून गेलं. पण अण्णांची एक इच्छा होती की माझ्या कमवा शिकायला घेतला, स्वावलंबी शिक्षण घेतलेला छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी एक ना एक दिवस पार्लमेंटचा सदस्य व्हावा ही करमवीर अण्णांची एका युवपुरुषाची इच्छा होती. बंधू भगिनींनो मला वाटतं करमवीर अण्णांच्या इच्छा भारताची सर्वात मोठी जगातली लोकशाही आहे, त्या लोकशाहीचं संसदेमधील पार्लमेंट दिल्लीला आहे, त्यात रयत शिक्षण संस्थेचा करमवीर अण्णांचा विद्यार्थी कमवा शिकेचा मानाने जाऊन बसला ते आहे आमचे संस्थे. आणि म्हणून एका स्वावलंबी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी स्वावलंबनातून शिकलेला पार्लमेंटमध्ये जाणं हा क्रमवीरांच्या विचाराचा विजय आहे. बंधू भगिनींनो हे त्यांचं कार्य अशा तऱ्हेने या परिसरामध्ये आहे. भगतसाहेबांच्याबद्दल बोलावं तर थोडं आहे, ही सगळी जी माणसं इथं बोलली त्याचा सार मी फक्त सांगतो. दोनच वाक्य, दोन ढग होते, दोन ढग, एक होता काळा ढग आणि दुसरा होता पांढरा. त्याच्या अगोदर सांगतो हे नातं असंच आमचं टिकावं
आम्ही 400 किलोमीटरहून यायला तयार आहे. परेश साहेब आणि प्रशांत साहेब ह्या दोघांना सांगतो, कधीही बोलवा, अगदी निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा बोलवा, कारण मी अनेकांच्या पुढे होते. हे नातं असंच शिकू द्या. आणि शेवटी भगत साहेब काय होते, ते रूपकाच्या माध्यमातून मांडतात. दोन ढग होते, दोन ढग, एक काळा ढग होता आणि एक पांढरा ढग होता. दोघांची शिरेत लागली. काय शिरेत लागली? की स्वर्गात म्हणजे एक जागा आहे, स्वर्गात एक जागा आहे म्हणून त्या दोघांची शिरेत लागली. एकच जागा आहे तर आता आपण दोघं पळवूया. कधी पांढरा ढग पुढं, कधी काळा ढग पुढं, कधी पांढरा ढग मागं, कधी काळा ढग पुढं. दोघांची शिरेत लागली दोघांची. आणि स्वर्ग अगदी जवळ आला, स्वर्ग अगदी जवळ आला. आता मी जातो का तो जातो? इथं अनेक स्पर्धकांना बक्षीस दिली, तशा प्रकारे त्यांची स्पर्धा सुरू होती. आणि होता 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 पांढरा ढग लगेच पुढे गेला. का गेला? तर काळ्या ढगानं मागे वळून पाहिलं. त्यानं मागे वळून पाहिलं, त्याला काय दिसली? ही आमची भूमी भुकेल्या ताण्यासमोर तुंड पसरी शिवाय. पाणीच नव्हतं, पाऊसच पडलेला होता, नद्या ओढे आटलेले होते, माणसं पाणी मागत होती, जाणावर पाणी मागत होती, धरणी माता त्या ठिकाणी पाणी मागत होती, सगळे पाणी 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 करत होते. काळ्या ढगानं माग वळून पाहिलं आणि त्याच्याजवळ होतं पाणी. तो म्हणाला, कशाला मी सुटायचं? अरे ही जनावर, ही माणसं, पशुपक्षी पाणी 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 मागताय, मी स्वर्गात जाण्यापेक्षा या माझ्या सर्व भूतलावरच्या मंडळींसाठी, धरणी मातेसाठी मी माझं पाणी दिलं तर काय मिळेल? असा मानवतावादी विचार त्या काळ्या ढगाच्या मनामध्ये आला. आणि तो काळा ढग स्वर्गाची वाट सोडून इंचा इंचानं इंचा इंचानं खाली आला, इंचा इंचानं इंचा इंचानं खाली आला. एवढ्यात गडगडाट पावसाचा सुरू झाला, काळा ढग समर्पित झाला, त्याचं बलिदान झालं, सगळीकडं पाणीच पाणी झालं, नद्या भरून वाहू लागल्या, झाडं झुडप पशुपक्षी जनावर माणसं शेतकरी सगळे आनंदित झाले. काळा ढग समर्पित झाला, बंद बघितलं, त्याचं बलिदान झालं. एवढ्यात पांढरा ढग स्वर्गाच्या दरवाज्यामध्ये गेला. तो म्हटला, मला आत का द्या? काळा ढग खाली आहे तवर मला आत द्या, कारण एकच जागा आहे. त्यावेळेला स्वर्गातून चित्रगुप्ताकडून सांगण्यात आलं, थांबा विचार, जागा आहे का? स्वर्गाचा वाचपण म्हणाला चित्रगुप्तांना, जागा आहे का? म्हणजे जागा नाही, पांढऱ्या ढगाला जागा. तो पांढरा ढग म्हणाला, अहो कसं काय, माझा स्पर्धक मागर आहे, तो येतोय कारण पुन्हा जागा येत होती. स्वर्गात सांगितलं, जागा भरली. पुन्हा पांढऱ्या ढगाने प्रश्न केला, कशी भरली? का वशिला घेऊन, वशिल्यानं भरली का पैसे घेऊन भरली? तेवढं लवकर सांगा. नाही म्हणाले हे पांढऱ्या ढगा, ही जागा भरली आहे आणि ती काळ्या ढगा. अरे म्हटलं, का काळा ढग स्वर्गातून आलाच नाही? नाही आला, तो मानवतेसाठी समर्पित झाला, मानवतेसाठी त्याचं बलिदान झालं, त्याच्याजवळ थेंब ना थेंब होता, तो अवघ्या भूमीसाठी समर्पित झाला. स्वर्ग त्याच्यासाठी असतो, जो दुसऱ्यासाठी समर्पित होतो त्याला स्वर्ग रिझर्व असतो. आणि हे पांढऱ्या ढगा तू स्वतःसाठी जगलेला आहे, स्वतःसाठी जगतो त्याला जागा नसते. बंधू भगिनो, या काळ्या रूपात, काळ्या ढगाचं रूपक म्हणजेच भगत साहेब, हे समर्पित झाले. आणि म्हणून त्या भगत साहेबांचं आपण कार्य करत आहात, मोठ्या जिद्दीनं करतात. शिक्षण संस्था आहे, शिक्षण संस्थेच्या तोडीची त्या ठिकाणी उभी राहते. आणि हा पनवेल आणि रायगडचा परिसर, युगपुरुष राजा शिवछत्रपतींचं तीर्थक्षेत्र असणारी राजधानी आपल्याच हातात, आपल्याच वासुदेव बळवंत फडक्यासारखं बलिदान स्वातंत्र्यासाठी दिलेला, त्याच परिसरात तो सुपुत्र आहे. आणि म्हणून आपण हे जे कार्य करत आहात ते कार्य लाख मोलाचं आहे. शेवटी मी एवढंच सांगेन, थोर तत्ववेत्ता कार्लाई जागतिक तत्ववेत्ता होता, त्यानं असं म्हणून ठेवलेलं आहे. काय म्हणून ठेवलेलं आहे? महापुरुष काम करत असतात, महापुरुष कार्य करत असतात, कार्य करता 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 त्यांचं निधन होतं. तसं भगत साहेबांचं निधन लवकर झालं,
कार्य करता करता त्यांचं निधन झालं, तरी सुद्धा आपल्या संस्कृतीप्रमाणे आत्मा अमर आहे। तो आत्मा अपुऱ्या राहिलेल्या कार्याभोवती कुटुंबळत असतो। कार्लाईलचं वचन आहे, मी माझ्या बद्दलचं सांगत, मी थोडा अध्यात्मिक असल्यामुळे बोलतोय, विज्ञानाच्या निकषावर टिकेल ना टिकेल, पण कार्लाईल मात्र म्हणून गेलेलं आहे, महापुरुषांचा आत्मा आपल्या कार्याभोवती कुटुंबळत असतो। बंधू भगिनीनो, भगत साहेबांचं कार्य तुम्ही करता, त्या कार्याभोवती त्यांचा आत्मा इथंच गुंतमळत असला पाहिजे, त्याला वंदन करून मी आपल्या सर्वांची। भगत साहेबांबद्दल अनेक आठवणी आहेत, प्रत्येकाने इथं त्याचे भरपूर आठवणी आपल्या समोर मांडल्या, पण ते असे नेते होऊन गेले आमच्या गावान भागामध्ये। मी ज्यावेळी मला राजकारणामध्ये समज आली, त्यावेळी मी भगत साहेबांकडे गेला तर त्याने मला एक इबूत लावली, त्यावेळी आमचे भगत साहेबांनी इबूत लावली म्हणजे तो त्यांचा कायमचा कार्यकर्ता झाला असं समजत होते, आणि मी आजपर्यंत त्यांचा कायमचा कार्यकर्ता आहे। सकाळी आम्ही आमच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये पार्टी ऑफिसमध्ये त्यांना नमस्कार केला, हार घातला, नंतर मी इथं आज त्यांच्या कार्यक्रमाला इथं आले। अशी काही माणसं होऊन जातात किंवा त्या माणसाचा जन्म अशा दिवशी होतो, वृद्ध अटक आहे, पण त्यांचा जन्म जयंती दर 3 वर्षांनी येते, फेब्रुवारी 29, असे फार कमी लोकांचा जन्मदिवस आहे। 4 वर्ष का? अच्छा ठीक आहे, सुधारणा करतो, 4 वर्षात येतो, पण अशा व्यक्ती फार कमी आहे। आम्ही ज्यावेळी भगत साहेबांच्या मरणानंतर सर्व मंडळी एकत्र बसले असताना प्रत्येकाचे विचार मांडले गेले, भगत साहेबांचा पुतळा बांधूया, हे करूया, ते करू, पण आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांनी असं सुचवलं की आपण एक संस्था काढूया त्यांच्या गावात। मग कुठली संस्था काढायची, तर इंग्लिश मीडियम आपल्या भागात नाही आणि त्यांना शिक्षणाची आवड होती, मग आम्ही इंग्लिश मीडियम शिक्षण संस्था चालू केली 1992 साली। आज 30 वर्ष झाले आणि त्या संस्थेला आम्ही जनार्दन मगर शिक्षण संस्था असं नाव दिलं। आपण अनेक लोकांना आजच्या दिवशी बघत असतो, प्रत्येकाचं नाव कसं पुढे जाईल, प्रत्येक जण पुढारी असो, समाजसेवक असो, शिक्षक असो, गाववाला असो, प्रत्येकाच्या संस्थेचं नाव तो समोर ठेवत असतो। पण भगत साहेब अशी एक व्यक्ती होऊन गेली सर, माझे सर, का या विभागातील लोकांनी मरणोत्तर जनार्दन भगत शिक्षण संस्था काढली, त्याच्या अगोदर कुठेही त्यांचा नाव नव्हता, समाजसेवक, समाज कार्य, लोकांचा कार्य करणे इतकाच त्यांचा नाव होता। आता आम्ही मंडळी सध्या आमची नावं पुढे का त्याच्या पाठीमध्ये सांगायला होतो असो, ते सुद्धा दिवस त्यावेळी होते। पण त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार, आज आपण पद्मश्री बोलतो, आणखी काय घेत बरेच पुरस्कार असतात, पण मरणोत्तर त्यांच्या नावाने ही संस्था निघाली, तो सर्वोच्च पुरस्कार या भागातील लोकांनी आमच्या सर्वोच्च एका पक्षाच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेला आहे, हा मला अभिमान आहे। आज आपण बघतो तो पुरस्कार नुसता देऊन बाटला नाही, त्याला सांभाळायला लागतो, नाही तर भिंतीवर असतात पुरस्कार, पण रामशेठ सरकारने त्या पुरस्काराला पुढे देण्याचं काम केलेलं आहे, याला मला सुद्धा सारखा अभिमान आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। आठवणी बऱ्याचशा आहेत, भगत साहेबांना त्यांची मुलं आबा हात मारायचे, त्यांना 5 मुली 3 मुलं, इतिहास आहे, प्रत्येक इतिहासाला फार महत्व असतो सर, नवीन काय घडवतो तो घडवतो, महेंद्रगडात इंटरनॅशनल याच्यात गेला, आम्हाला अभिमान आहे त्याच्याबद्दल, आम्हाला कोणाबद्दल काय दुमत नाही, पण ज्या व्यक्तीने चांगला काम केलाय त्याचा नाव नेहमी पुढे जात असतो, मरणोत्तर जाणं हा फार महत्वाचा आहे, नाही तर काही लोक मेला मरा झाला, पिढा गेली, हे झालं असं बोलत असत। आज आपण बघतो या भागामध्ये कुठलाही असा एक दिवस जात नाही
कार्यक्रमाचं त्यावेळी भगतसाहेबांची आठवण होत नाही. महेंद्र गळसणी सांगितलं का भगतसाहेबांनी आंब्याखाली पुस्तक वाचत होतं, त्यांना आवड होती आणि त्यांना म्हटलं उपास नव्हता. मच्छी शिवाय येते रात्री 10 आले तर पनवेल मार्केटमधून मच्छी घेऊन यायची. मी त्याचा सोबती आहे, त्यांना सोबत घेऊन यायचो. आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतला त्यावेळी त्यांच्या सोबतच होतो. आजपर्यंत त्यांचा कार्य आमच्यापर्यंत आम्ही इथं चालवत असतो. मी वैयक्तिक जयम मात्रे जनार्दन मात्रे 1964 साली गावांमध्ये हायस्कूल काढला त्यावेळी भगतसाहेबांचा फार मोठा हे होता. प्रत्येकाला म्हणजे धर्माबाबूच्या याच्यात आमची शाळा चालू झाली तशी इंग्लिश मीडियम शाळा माझ्या चालीमध्ये चालू झाली. 1964 साली रयतची संस्था आल्यानंतर त्यावेळी भगतसाहेबांचा आग्रह होता. दत्तूशेठ पाटील, डिबा पाटील ही मंडळी सर्वांनी त्यावेळी अशी काही हे होती. तुम्ही जसं गंडी पाडलाचा सांगितला का तुम्ही याला उभे राहू नका पडाल, तशा पद्धतीने त्यांचा असा दबदबा होता भगतसाहेबांचा या भागात. कोणालाही आले उभे राहायचं, विरोधाला विरोध करायचे पण ते पडायचं. असा कार्य केलेले आमचे भगतसाहेब आणि आज एवढ्या मोठ्या याच्यामध्ये इथं पुण्यतिथी साजरी होतो अशी जी पुढच्या वर्षी महिन्यावर सांगली जयंती 9 मेला होतो. पण 9 मे हा एक आदर्श दिवस आहे आणि 7 मे हा आदर्श दिवस आहे. आपण आपल्या परीने आपल्याच पुण्याने आपल्या परीने इथं आपण ही पुण्यतिथी साजरी करत राहू. जय जय महाराज. आपण मगाशीपासून जवळजवळ 1:15 पावणे 1 वाजेपर्यंत ते 2.5 तासापेक्षा जास्त वेळ आज भगतसाहेबांच्या पुण्यतिथी मेळाव्या कार्यक्रमात सहभागी झाला. पण अजूनही मला कुणाच्या चेहऱ्यावर चकलेले भाकरे दिसत नाही आहे. म्हणजे हा कार्यक्रम अजून आणखी 10-1.5 तास चालला तरी मला नाही कुणी उठून जाईल गेलेली नाही आहे. पण सभेच्या नियमाप्रमाणे साधारणतः दिलेले तर 2 तास सभा चालली ते चांगलं असतं. आणि त्याच्यामुळं आमदारांचं भाषण सुद्धा आमदारांनी सांगितलं नको जास्त नको मी जास्त बोलणार नाही. एकच गोष्ट अशी आहे भगतसाहेबांची थोरवी गावी तितकी कमीच आहे. आज 35 पुण्यतिथी त्यांची आहे. लहानपासून थोरांपर्यंत सर्वांशी भाषण इथं होत आहे. सर्वांच्या मनातलं प्रत्येक जण गोंधळ एकच की भगतसाहेबांचं कार्य हे अजोड आहे, तुलना नाही आहे. आणि त्यामुळे ते कार्य एखाद्या सभेत 2-3 तासात 4 तासात संपणार सांगून होणार नाही आहे, संपणार नाही आहे. आणि तशा दृष्टीनं मधले तरी 2 वर्ष करोनामुळं जास्त करोना आल्या कारण त्याच्यात आपली सभा झाली नाही. 3 वर्षापूर्वी झाली होती मोठ्या प्रमाणात. नंतर आपण केली प्रत्येक ठिकाणी नवीन बनलेला खंडा बालनीमध्ये पालन वगैरे ही पुण्यतिथी संस्थेमार्फत आणि मंडळामार्फत आपण साजरी करतो. पण यावेळी आम्ही ठरवलं की नाही आता करोना वगैरे संपलाय सर्व तर पुन्हा एकदा जोरानं साताऱ्यासारखी आपली पुण्यतिथी साजरी व्हावी. भगतसाहेबांची पुण्यतिथी 35 असल्या कारणानं आज इथं साजरी करतोय. त्यांची जयंती जी असते ही दर 4 वर्षांमध्ये 4 वर्षापूर्वी म्हणजे 2020 साली आपण आणखी अशा यापेक्षा कितीतरी मोठी आपण साजरी केली जयंती. शिकेटी कॉलेजच्या मैदानावर जवळजवळ 10-12 हजार पब्लिक हजर होते, त्यांचे चाहते हजर होते. त्यामध्ये आपण त्यावेळेस जाहीर केलं आहे प्रत्येक जयंतीच्या वेळेला म्हणजे 4 वर्षांनी जेव्हा जयंती येते त्यावेळेला 29 फेब्रुवारी तारखेला महाराष्ट्र स्तरावरचं एखादं बक्षीस आपण द्यावं द्यायचं 5 लाख रुपये. आणि महाराष्ट्र स्तरावरती जे त्यांचं सामाजिक काम आहे, गुण निर्माणाचं काम केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचं. आणि तो पहिला मान आपण कुणाला दिला असेल तर प्राध्यापक एन डी पाटील साहेबांना त्यांना तो मान आपण दिला. अशासाठी हा मान कुणाला तरी होणार येईल त्याला न देताना त्यासाठी आपण एक कमिटी स्थापन करतो.
जसं आज सुद्धा आपल्याला वाटलेलं कुणा तरी बक्षीस दिलं असं नाही झालं. स्वच्छता अभियान आपण जे सुरू केलं त्यासाठी ग्रामपंचायत निवडल्या, त्याला एक कमिटी स्थापन केली, त्याला काही लॉन स्थापन बसवले की ह्याच्याकरता 5 वर्ग त्याच्याकरता 5 वर्ग असे 20 आयटम ठेवले. प्रश्नपत्रिका जशी असते ना, एका प्रश्नाची नसते, त्यात भरपूर असतात आणि त्याच्या दृष्टीनं असे मार्क्स काढून त्याप्रमाणे व्यवस्थित चांगलं काम सचित पुढे झालंय सर्व दृष्टीनं. त्या दृष्टीनं त्याला आपण लक्ष दिलं आपल्या स्कूलला अगदी राष्ट्रीय स्तरावरच केंद्र सरकारमार्फत बक्षीस दिलं. ते आपले पंच नव्हते. आपल्या स्कूलला बक्षीस देताना आपल्यापैकी कोणतरी 2-4 लोकांनी सुचवलं, आपल्याच पैकी पंचायत सादर त्यांनी द्या रामशेठ कपूर स्कूलला नाव बक्षीस असं नाही झालं. केंद्र सरकारची युनेस्को नावाची एक आणखी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याचे प्रतिनिधी वगैरे जाऊन परीक्षेत बघून त्यांनी ती केलेली आहे आणि त्याच्यातून भगतसाहेबांनी जे खरं काम केलं होतं त्या कामाचं त्यांना नक्कीच समाधान वाटलं असेल स्वतःमध्ये की नाही माझ्या कामाला गती दिली आणि माझं काम पुढे नेलं, तर त्याच्याबद्दल त्यांना नक्कीच सद्गती झाली असतील, त्यांना स्वतःमध्ये समाधान वाटलं असेल. आणि आपल्या दृष्टीनं खरी आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची की त्यांच्या काम त्यांचं काम पुढं चालू ठेवणं हीच असते आणि ते काम आपण चांगल्याच करतोय. जय म्हटले सांगितल्याप्रमाणे जय म्हटले काहीतरी देशमुख मी आणि महेंद्र भगत अरुणशेठ भगत आणि त्यावेळेचे वीर पाटील वगैरे तेही आमच्याबरोबर होते आणि त्या दृष्टीला आम्ही ती संस्था स्थापन केली. अर्थात ती संस्था स्थापन केल्यानंतर भगतसाहेबांचं नाव दिलं, मी त्याच्यामध्ये त्यावेळेस चेअरमन झालो. तर तशा दृष्टीने हे काम करत असताना आम्हाला काय केलेलं आहे, कुठल्या पक्षावरती नाही गेलो, शेका पक्षाचे मी होतो, आजही आम्ही भाजपच्या होतो, महेंद्रनगर काँग्रेसचा जे म्हटले शेका पक्षाचे आहे. पण हे काम करत असताना भगतसाहेबांचं काम होतं ते शेका पक्षाचे जरूर होते, पण काम करत असताना हे काँग्रेसचं गाव आहे तिथं काम घेऊ नका असं बोलत नव्हतं. त्यावेळी भाजपा शहरी भागातच होता, ग्रामीण भागात गेलेलाच नव्हता, पण त्यांचं काम जे होतं गोरगिरी पंडितांचं काम होतं, त्यांचं काम होतं गाडगे बाबा महाराजांचा उल्लेख केला तर त्यांच्यासारखं काम नव्हतं. ज्यांना गरज आहे तिथं आपण उपयोग पडायचं. शिक्षणाचं काम, न्यायदानाचं काम म्हणजे प्रति सरकार आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं इथं सुद्धा न्यायदान करताना कोर्ट कचेरीत कधी न्याय मिळेल न मिळेल आपल्या 84 गावचा न्याय निवड करताना ते सर्वात पुढे राहत होते. त्यांच्यामध्ये कधी झाला अन्याय शेका पक्षात पण ते रडले नाही. झालं जिल्हा परिषदेचं पद द्यायची झाली, भगतसाहेबांचं नाव सर्वांनी पुढे केलेलं होतं, पण नाही त्यांना डावलून म्हणाल ते हरकत नाही, पण ते पद आमच्या दशरथ ठाकूरांना मिळालं. अनेक लोक आम्ही सर्व गेलो हे नाही हे बरोबर नाही, आपण भांडायचं बोलायचं भगतसाहेबांना बोलले नको हे काय करू ना आपल्याला ते आपलं आपल्याला कित्येक वर्षाची भगतसाहेबांची सेवा होती म्हणजे अनेक वर्ष फक्त पनवेल उरण नवे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांचं काम केलं होतं. महाराष्ट्र स्तरावर त्या बेळगाव कारवाच्या ह्याच्यापासून तेव्हापासून ते काम होतं आणि ते सतत एकनिष्ठपणानं दिमा पाटलांचे कार्यकर्ते म्हणून राहिले. जय म्हटल्याने मगाशी उल्लेख केला का शेका पक्ष म्हणून खरी गोष्ट आहे. मी शेका पक्षात होतो भरपूर वर्ष काढली आणि शेकातूनमध्ये जनता पक्ष स्थापन झालं. मी आणि वाटली विष्णू जनता पक्षात सहभागी व्हायला गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही सहभागी होत असताना भगतसाहेबांना सांगितलं मी जर निवडणुकीला उभा राहणार तेवढं तुम्ही जिथं उभा राहता तर तुमच्या विरुद्ध मी उभा राहणार. अरे म्हणतात तुम्ही जिल्हा परिषद राहता मी पंचायत समितीत राहतो, तुम्ही पंचायत समितीत राहता तुम्ही जिल्हा परिषद राहतो. नाही नाही तुम्ही जिथं राहता तर तुमच्या विरुद्धच मी उभा राहणार कारण माझा पक्ष मला निवडून आणायचा आहे. म्हटलं शिवाजीनगरचं रामशेठ ठाकूर पाण्याला कोपरलं येत होतो, मग पाण्याचे हंडे कोपरच्या तळावर कसे तुम्ही पाणी भरता बघतो बघा किती अभिमान जप्त होता पक्ष पाणी कसं भरतात ते हंडे जप्त करून टाकू म्हणजे ह्या पद्धतीनं सुद्धा एकनिष्ठ ज्याला म्हणतात तो पक्षाचे ते एकनिष्ठ होते. आता एकनिष्ठपणा कशी कुठं असते भारत पण तुम्ही म्हणताय म्हणजे आता ते काही सगळं चुकीचं अशाचं भाग नाही. पक्षांतर बदली नाही काही नाही, तिथं चांगलं काम करते आपल्याला वाटतं तसं राहावं. महेंद्र गाडगे तर सांगितलं की ते काँग्रेसचं काम करतात
मी भाजपचं काम करतो. मी शेकापासूनला काँग्रेसमध्ये गेलो, तीन माझं पूर्ण आले. पण त्याच्यानंतर भाजपमध्ये जायची पाळ्याली. मी जायचे बघ, तू कष्टाने इतके मिळवलंस, मी त्याला मदत केली. सुरुवातीची सदस्य नोंदवणं, काम करणं, युनिटचं अध्यक्ष बनवलं. पण त्याच्यानंतर जे काही काम करायचं होतं, प्रगती करायची होती, ती मेहनत त्यांनी घेतली. सर्वांना आमचाच भगतसाहेबांचा एक अध्यक्ष होता, ते त्याला सर्व सांभाळून घेण्याचं काम, बरोबर घेण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून त्याला अध्यक्ष बनवलं. आणि अध्यक्ष त्या एका युनिटने झाल्यावर ते आंतरनॅशनल युनियन, राष्ट्रीय युनियनचं ते चांगल्या रीतीने नेतृत्व करतायत. मी तुमचं परत एकदा अभिनंदन करतो की खऱ्या अर्थ जो विश्वास त्याच्यावर टाकला, ज्या वेळा अनेक लोकांनी बोलले असतील महेंद्र काय येते, महेंद्र काय ना, म्हणजे मी त्याला सांगितलं तुला तुला जी संधी तिथं युनियन मध्ये मिळण्याची शक्यता, इंटक नावाची संघटना जी आहे ती राष्ट्रीय स्तरावरची मोठी संघटना, आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. भाजपकडे तशा प्रकारची संघटना त्या स्तरावरची नाही आहे. आणि तू तिथपर्यंत पोहोचलेला आहेस आणि ते तुझं क्षेत्र आहे, तिथे तुला चांगलं काम करता येईल. तू आता आता चर्चा सांगतो की जी शिस्त, जे म्हणजे साधारणतः शिकवण चालेल, दिशा ठरवून दिली, ते त्या दिशेने गेल्यानंतर तोटं त्या अत्यंत काय होत नाही. मार्शन मी तिथेही करतो, कारण शेवटी कोण कुठल्या पक्षाचा आहे, त्याहीपेक्षा एकत्र राहून सर्वांचा विकास करणं हे महत्वाची गोष्ट आहे. पक्ष निवडणुकी पुरता दोन चार महिन्यापर्यंतपुरता असावा, त्याच्या पलीकडे जाऊन पाच पाच वर्ष नुसतं प्रत्येक पक्ष एक पक्ष एवढं होऊन जाणार नाही. चांगले काम करीत काल मोदी साहेब पुढे दिसत नव्हते, थोड्या दिवसाने ते फक्त गुजरात मध्ये दिसायला लागले. आज 2014 पासून एकच नाव मोदी 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 झालं, त्यांच्या कामामधून झालं, कर्तृत्वामुळे झालं, त्यांनी माणसं जोडली म्हणून झालं. काही पक्ष दयाला गेले चालायचं. कम्युनिस्ट नावाचा पक्ष जो आहे तो फार मोठा होता, जागतिक स्तरावरती त्याचं आकर्षण होतं. आज जागतिक स्तरावरचं त्याचं महत्व आहे, हे नकाशावर दाखवत येईल इथं सुद्धा राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय सगळ्यांनीच वाईट परिणाम केला शक्य भाग नाही. त्यात या हेमा पाटलांसारखे, एन डी पाटलांसारखे अनेक प्रशांत ठाकूरच्या लग्नाला एन डी पाटील आले, दत्ता पटेल आले, अंडोरी साहेब आले, म्हणजे सगळे सगळ्या पक्षाचे लोक आले. त्यावेळेला इथं मी त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो, अनेक मंत्री महाराष्ट्र सरकारमध्ये आले. म्हणजे तशा प्रकारचा याचा तू नव्याचा 2000 नाही 2004 मी रिटायर झालो, खासदार होतो. पण त्यावेळेला सुद्धा उदाहरणार्थ 2-3 मंत्री राष्ट्रवादीचे आले, 99 राष्ट्रवादीचे आले, भुजबळ साहेब आले, पुन्हा आम्ही नमिते मंत्री कोण आपल्या दुसरे मंत्री बघा नवाब मलिक, नवाब मलिक आले. ते काही शेकाचे म्हणून आले असं काय भाग नाही. पण अशा पद्धतीनं पक्ष हा पक्षासारखा असावा, त्याचा अंगाला पूर्ण लेपून धरायला नको. आणि तशा दृष्टीने आपल्याला पाहायला गेलं तर भगतसाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली, मी त्याच्यानंतर भगतसाहेबांच्या बरोबर भगतसाहेब 88 वाढले, 1988 वाढले. पण त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी त्यावेळेला सर्व आम्ही जे होतो एका पक्षाचे होतो म्हणून नव्हे तर एक त्या काळच्या भगतसाहेबांचे शिष्य होते, ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो, ज्यांच्यामुळे आम्हाला चांगल्या तरी सवयी लागल्या. तर ते सर्व मित्रमंडळी आम्ही एकत्र आलो. आणि ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला गेला तर भगतसाहेबांचं काम पुढे नेतं ठरवलं. आणि आम्हाला अभिमान वाटतो की आज ही अशा प्रकारचे भगतसाहेबांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो. आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. याच्या पुढे जाऊन आणखीन चांगल्या मोठ्या करून करणार आहोत. पुढल्या वर्षाला 2024 त्याची जयंती ज्यावेळी ही भगतसाहेबांची, त्यावेळा गेल्या 2020 सारखा मोठा असा प्रोग्राम हॉलमध्ये नाही तर शिकेटच्या ग्राउंडवर किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या पलीकडच्या ग्राउंडवर त्याचे जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. ही सगळी गोष्टी दिलेल्या आहेत. ती दक्षिण बक्षीस आपल्याला इथे आपण दिली ती दरवर्षी दिली जाणार आहे. ज्याच्यामध्ये ही बक्षिसं या वर्षापुरती नव्हे तर ही बक्षिसं जी आहेत ती दरवर्षी दिली जाणार आहे. म्हणजे भगतसाहेबांचं आता कार्य जे आहे ते दरवर्षी एकाच दिवशी नव्हे तर त्याऐवजी आपण अनेक स्पर्धा अशा भरून
मुलांनी अतिशय चांगली भाषण केली. आता शिकली ती मुलगा आणि मुलगी दोन्ही त्यांची भाषणं झाली, ही कितीतरी उत्तम दर्जाची भाषणं झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मी नातवांना तुमच्या मुद्दा मानलं की बघा जरा चला या आपल्या भाषणात त्यांच्या भाषणात काय फरक आहे ते समजून घ्यायला पाहिजे. त्यांची बोलण्याशी साहित्य कुठले मुद्दे वाटले. आता इंग्रजी माध्यमातून शाळेतील मुलं त्यांना मराठी उच्चारता येत नाही. मुद्दा मुलांनी सांगितलं यापेक्षा इंग्रजीमध्ये चांगले बोलले असते आपले मुलं. पण तरी देखील मराठी आपली मातृभाषा त्याशिवाय त्याच्याबद्दल आपल्याला प्रभुत्व असणंही गरजेचं आहे. आणि ह्या दृष्टीनं आमची आता स्पर्धा शाळा शाळांमध्ये कॉलेजमध्ये ते आपण ठेवणार आहोत महाराष्ट्रावरच्या. आणि पुढच्या वर्षाला ते होणार आहे पुण्यतिथी पुढच्या जयंती साजरी होणार पुढच्या वर्षी आणि पुण्यतिथी होणार. आणि त्याच्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 2028ला जन्मशताब्दी काय होणार पदसाहेबांची जन्मशताब्दी 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा ते आपण महाराष्ट्र स्तरावरती आपण ती साजरी करू असं मी आपल्याला अभिमानाने सांगेन. महिनाभर चालणार एक दोन दिवस नव्हे तर फेब्रुवारी महिना का 1 फेब्रुवारी पासून ते 29 फेब्रुवारी पूर्ण चालणार अशी मोठ्या प्रमाणात करणार आहोत. महेंद्र करताना उल्लेख केला की शेतगर गाव आज शेतगर गावाला म्हणतात बंगल्यांचं गाव म्हणतात चांगले रस्ते झाले शेलकर गावाचं नाव महेंद्रगड अभिषेक भगत आणि सगळ्यांनीच आज ते गाव पूर्वी जे होतं ते वेगळ्या कारणाकरता प्रसिद्ध होतं. पण आता त्यांनी एकदम चांगला म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी केलेलं आहे. म्हणजे खरंच म्हणायचं आलं तर जसं भारतात सोन्याचा धूर निघत होता शेलकरमध्ये जाण्याचा धूर पण ते सर्व त्यांनी बदललं. ते शेंगर गावात सारखं अभिनंदन करतो महेंद्र गरजचं कधी भांडणं आपापत झाली तिथे बाहेर तिथं एकत्र बसतात शेकापवाले काँग्रेसवाले भाजपवाले सगळे एकत्र बसतात आणि ती भांडणं मिटवतात. तिथे त्यांचं आपापसाचं उतरं असतं. इतर निवडणुकीच्या वेळा ते आमने सामने येतील पण बाकीच्या वेळा ते एकत्र बसतात आणि म्हणून गावाचा विकास होतो. महेंद्र गतांना शिकवत जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या वजनानं बऱ्याचशे काही गावात काय समाजबंदी पाहिजे अमुक पाहिजे ते सगळ्यांची धडपड असतो मांडत असतो. सगळ्याच गावांचा विकास झाला पण त्याचं म्हणणं आहे की शेलकरचा विकास जर झाला तर इतर कुठल्याच गावात झालेला नाही. ते खरी गोष्ट आहे पण त्याचं महेंद्र त्यासाठी प्रयत्न पण आहे. पण लहान गावामध्ये आणि गावांसारख्या गावामध्ये विकास करणं हे म्हणजे फरक आहे. महेंद्र गडक दुसरे शेतकऱ्याचे नाही इंटरनॅशनल स्तरावरचे नेते आहेत. त्यावर गव्हाणी ग्रामपंचायत आपले आहेत मग गव्हांचा इतकाच तसाच व्हायला पाहिजे ना आपल्याला. पण काही गोष्टी अशा असतात की गव्हाण गावामध्येच ते रुजलेले जे आहे 1 इंच जागा कोणी देणार नाही. रस्त्या करता फुटपाथ करता गटर करता कोणी जागाच देणार नाही. त्याच्यामुळं आव्हानं करणं शिव असतात. आम्ही सर्वच मी असेल महेंद्र असेल जे माणसं असतील किंवा इथले अनुच्छेद असेल सगळ्यांना शेव असतात. म्हणजे हे गावात का आहे अरे पण गावाच्या विकासाकरता सर्वांनी जरा थोडंसं विश्वना कोणी आहे केंद्र मागच्या वेळेला कोळी समाज फार मोठा आहे पण त्याच्या दृष्टीने आपल्याला त्या गल्लीतून तुम्ही रस्त्याचा सुद्धा द्या गटरचं जाऊन द्या की तुम्हाला सर्वांचे गवण गावचा म्हणजे आमचाच गाव आहे ते पण त्याच्यामध्ये मग बाकी सर्व झालं. शिवाजीनगरला एकच रस्ता बांधला होता आता त्या बाजूला झाला या बाजूला झाला डांबरे रस्ते झाले सगळं झालं. आता एकच गोष्ट शंकरच्या सुद्धा आई भाषणे बोलण्यात काही म्हणजे अनेक प्रश्न करण्यात आहे. कारण कर्मयोगी या पुस्तकाचं जे नाव आहे भगत सर खऱ्या अर्थाने कोण होते कर्मयोगी. आयुष्यात कर्म करत राहा काम करत राहा फक्त स्वतःचं न पाहता दुनियेचं जगाचं पहा जगाला कसं सुरू येतात पहा हा यांचा अर्थ आहे. भगत साहेबांचं सर्व आयुष्य याच्यात लिहिलेलं आहे एका पुस्तकाने म्हणा अनेक पुस्तकं त्याच्यावर लिहावी लागतील अशा प्रकारे त्यांचं काम आहे. कारण त्यांनी तितकी माणसं घडवली तितके त्यांचे चेले घडवले. भगत साहेबांना देवळाचं काही नव्हतं देवाचंही नव्हतं देवळाचंही नव्हतं ते कधी देवळात जाऊन पाया पडत नव्हते हात जोडत होते. सत्यनारायणला जायचे पाया पडत जात नव्हते त्यामुळे हात जोडायचे प्रसाद त्यांचे न्यायचे लोकांच्या तुमच्या आमच्या समाधान करतात. पण आता शिलकर गावाला देवळाची जास्त ही बातमी आहे देऊळ बांधलंय पण त्यात चांगली गोष्ट आहे की त्याला लावून एखादी सभागृह पण करताय. किती मोठं सभागृह बांधताय ना तितकं बांधा सर्वांप्रती मी केलं.
सभागृह बांधाय सभागृह देवळाचं खर्च ते करणार सभागृहाचा पूर्ण खर्च 2 कोटी 3 कोटी धोक्या होईल ना काय असेल तो सभागृह आम्ही करणार आणि तसं त्यांनी सांगितलं आता रामशेठ ठाकूरच्या नावाने आपल्या सुजनातून भक्ताच्या नावाने रामशेठ ठाकूरला रामशेठ ठाकूरच्या नावाने बांधणार आहे काय असेल ते भगतसेवांचं माझं नाव वेगळं नाही आहे पण आता असं आहे की भगतसेवांच्या नावानं आपण सुरू करतोय आणि तशापासून त्याच्यातल्या लहान लहान गोष्टी कुठे काय कोणी काय केलं त्या नाव सुद्धा येते पण अशा पद्धतीनं समाज मंदिर बांधणार त्यांनी अतिशय चांगलं समाज मंदिर बांधलं म्हणजे त्याने अतिशय चांगलं भगतसेवांनी बांधलं ह्यानी बांधलं देऊळ आपण देवळाच्या बरोबर बाजूला व्यवस्था केली पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी समाजाला कधी बाजूला ठेवला नाही आणि आपल्याला एकच गोष्ट सांगेन की पुढलं जे वर्ष जे असणार आहे 2028 जन्मशताब्दीचं त्यावेळेला आपण आणि याच्यात करणार आहोत आपण आता स्वच्छ ग्रामपंचायत अभिनंदन स्पर्धा केली अनेक विद्यार्थ्यांचं बक्षीस देऊन अभिनंदन केलं त्या सर्वांच्या दृष्टीनं त्यांनी ही पहिलं दुसरं किंवा याच्यातून बक्षीस मिळवली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि स्वच्छता याच्यातल्या असतील किंवा इतर स्पर्धातील असतील भावी काळामध्ये भगतसाहेबांचे चेले म्हणून आम्ही सतत काम करत राहू आणि ज्यांना दिन तुमच्याला गोरगरिबांना विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहित करायचं लागेल ते सर्व प्रोत्साहित करू असं आपल्याला आश्वासन करतो आणि भगतसाहेबांची आज 35वा पुण्यतिथी कार्यक्रम या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी व्यासपीठ उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय रामशेठ ठाकूर साहेब त्याचबरोबर पनवेलचे माजी नगराध्यक्ष माननीय जय मकरे साहेब पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर त्याचसोबत रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष माननीय महेंद्र विरजी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अरुणशे भगत साहेब त्याचबरोबर उपकार्याध्यक्ष माननीय वाटे देशमुख साहेब आणि व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आज या कार्यक्रमासाठी सर्वजण तिथे उपस्थित झालेले आहेत या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहे आपल्या सर्वांचा मी इथं आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जनरल मोदी साहेबांचं कार्य त्याची उजळणी आपण केली आदर्श कशाला म्हणावं आदर्शवत कोणाला म्हणावं याच्याबद्दल आपण याने चर्चा केली ह्या चर्चेसाठी आपण जो या इथं महत्त्वाचा सहभाग इथं नोंदवला त्याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो ही स्वच्छ ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचे सर्वांचे अभिनंदन ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येणार आहे याची कृपया आपण नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा स्वच्छतेसाठी आपलं योगदान द्यावं या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्याल नाही घ्याल परंतु स्वच्छता ही आजची गरज आहे माननीय नरेंद्र मोदीजींनी या जो 2 ऑक्टोबर हा कार्यक्रम हा फक्त सरकारी कार्यालयामध्ये फक्त साजरा होत होता तो गल्ली गल्लीवर गेला आपण ह्या 7 मेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साजरा होईल यासाठी आपल्या सर्वांनी यायचा प्रयत्न करावे असे आपण सर्वांनी आवाहन करतो या कार्यक्रमाच्या अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची सांगता ही पसायदार होणार आहे एवढ्या याच्या कृपया नोंद घ्यावी धन्यवाद